नमस्कार, मी हर्षदा परब. दिसायला थोडीशी छोटी दिसते, त्यामुळे मी सगळ्यांना सांगते की मी छोटी आहे. भरपूर विचार करते आणि मला असं वाटतं लोकांशी बोलावं म्हणून मी आज इथे उभी राहिलेले आहे आणि मला ती संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते. माझ्या सवयीनुसार मी थोडंसं श्लोक म्हणणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर जॉईन व्हा, अदरवाईज शांत बसा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आरोग्य म्हणजे आरोग्य आणि आपण, लोकांना असं वाटलं असेल की बोलायला एखादी डॉक्टर वगैरे येईल, पण मी डॉक्टर नाही आहे. मी आधीच क्लिअर करते, मी खरंच डॉक्टर नाही आहे. पण माझ्या आयुष्यातला सर्वाधिक काळ हा मी डॉक्टर, हॉस्पिटल्स आणि रुग्ण यांच्याबरोबर घालवलेला आहे. थोडंसं बोर वाटेल पण मला सांगणं फार महत्त्वाचं आहे की आपल्या आयुष्यात आपण फॅमिली डॉक्टर पासून ते एकदम स्पेशालिस्टपर्यंत, स्पेशालिस्ट ही संकल्पना आत्ता आत्ता रुजायला लागलेली आहे, पण घरचा वैद्य अशी आपली आरोग्याशी कधी ना कधीतरी ओळख होत राहिलेली आहे. म्हणजे एखादी बाई बाळंतीण असेल तर तिने बसायचं कसं, उठायचं कसं, झोपायचं कसं, ते खायचं काय आणि शिंकायचं कसं, असं सांगण्यासाठी सुद्धा आपल्या घराघरात शेजारी पाजारी येता जाता डॉक्टर आपल्याला भेटत असतात. पण त्यांची काही अधिकारवाणी नसते, पण त्यांचा एक अनुभव असतो आणि तो अनुभव त्या बाळंतिणीला पहिल्यांदा असेल तर खूपच महत्त्वाचा आणि मदतीचा ठरतो. नंतर नंतर कदाचित तेचपणा किंवा तो त्रास वाटायला लागतो, पण गरजेचा असतो. आरोग्याचं पण तसंच आहे. रोज उठता बसता जेवता झोपताना आपण आरोग्य असं कधी म्हणत नाही, पण ते आपल्याबरोबर असतं आणि असायला हवं. पण ह्या इतक्या आपल्या आयुष्य व्यापून टाकणाऱ्या आरोग्याचा आपण किती आणि कसा विचार करतो, खरंच करतो का विचार आपण? मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे, आपण खरंच आरोग्याचा तसा विचार करतो का? मी थोडंसं एक ब्रेक घेते. मला विचारलं होतं की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्ही करणार का, तेव्हा मी तेव्हाच क्लिअर केलं होतं की नाही, मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार नाही. का? कारण ही कॉर्पोरेट मीटिंग नाही आणि मला मुद्दे विसरायची सवय नाही. आणि जेव्हा आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करतो तेव्हा लोकांना तेवढंच दाखवायचं आहे किंवा मला काही विसरू नये म्हणून मी माझ्या मदतीसाठी घेतलेली किंवा 1.5 तासाची गोष्ट 5 मिनिटात सांगण्यासाठी लोकांनी पाहावं आणि मी बोलावं एवढीच अपेक्षा असते. पण मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. व्याख्यान देण्याइतपत मला तर माझ्यापेक्षा सगळेजण मोठेच दिसत आहेत. एक हात दुसरा टक्का माझा मुलगा आणि आणखीन एक छोटा मुलगा इथे बसलेला दिसतोय. त्यांच्या आणखीन 2-3 जण आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त मला सगळे मोठे दिसत आहेत. त्यामुळे मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. कदाचित माझ्या व्याख्यान खूप छान व्हायला तुम्ही सगळेजण मला मदत कराल आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सगळेच मला मदत कराल. तर असं हे उठता बसता आपण जे आरोग्य आरोग्य आपल्या आयुष्यात असतं, समावलेलं असतं, त्या आरोग्याबद्दल आपण किती वेळ विचार करतो, खरंच करतो का विचार? करतो का? नाही. का नाही करत आपण विचार? आपल्या आयुष्यातली सगळ्यात महागडी गोष्ट कुठली असेल तर आपलं आयुष्य, आपलं जगणं, आपलं जिवंत असणं. देवाने आपल्याला जे काही देऊन पाठवलेलं आहे ते सगळं सुरळीत आणि चांगलं राहणं ही आपली गरज आहे. आपलीच गरज आहे ही, दुसऱ्या कुणाची गरज नाही. पण त्याबद्दल आपण कधीही विचार करत नाही. का नाही विचार करत? कारण आपल्याला वाटत नाही की हे तितकंसं महत्त्व आहे, महत्त्वाचं आहे. आपण तेव्हा डॉक्टरचा विचार करतो जेव्हा आपण आजारी पडतो. आपण तेव्हा डॉक्टरचा विचार करतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता आपण घेतलेल्या औषधांनी आपला आजार, आपल्याला झालेली व्याधी किंवा दुखणं बरं होत नाही, तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. आणि गमतीचा भाग म्हणजे 3 वर्षात जेव्हा मी मुंबईच्या हॉस्पिटल्समध्ये फिरले, म्हणजे सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये मी जाते, नायर, KEM, सायन, JJ, पार ते उपनगरातल्या KEM आणि अगदी छोट्या हॉस्पिटलपर्यंत, भाभा, महात्मा फुले हॉस्पिटल, ह्या सगळ्यांचा ओरडा असा आहे की मुंबईतले जे रुग्ण आहेत ते आमच्याकडे फार कमी येतात. आमच्याकडे येणारे सगळ्यात जास्त रुग्ण हे गावातनं, खेड्यातनं आलेले असतात. तर मी म्हटलं पण हे असं कसं शक्य आहे? म्हणजे येतात लोक, आम्हाला दिसतात, पण त्यांना वाटत असेल की मुंबईतला डॉक्टर चांगला आपल्यावर उपचार करतो म्हणून आपण येतो का? ते म्हणतात नाही. तिकडे जेव्हा त्यांना उपाय मिळत नाही किंवा त्यांची व्याधी वाढलेली असते तेव्हा ते मुंबईकडे येणं प्रेफर करतात. म्हणजे त्याला
प्राधान्य देतात. मी म्हटलं असं का? कदाचित त्यांना डॉक्टर चांगला मिळत नसेल. तर हो, असं आहे. सायन हॉस्पिटलमध्ये गेल्या मला वाटतं महिन्याभरात एक केस झाली होती एका 5 वर्षाच्या मुलीची. मुलीच्या खूप पोटात दुखत होतं. पोटात दुखत होतं म्हटल्यावर, आदिवासी पाड्यात राहणारी गरीब घरातली मुलगी होती. आई वडील नसल्यामुळे आजीने तिला एका बाबाकडे नेलं की हिच्या पोटात दुखत आहे. आजही अनेक गावात खेड्यात अशी परिस्थिती आहे की मुलांना डॉक्टरकडे न नेता पहिले बाबाकडे, बुवाकडे किंवा कुठल्या तरी वैद्याकडे नेलं जातं. त्या मुलीलाही ते लोक घेऊन गेले होते. सगळ्यात पहिले असे उपचार होतात की ज्यातून मुलाने खरं सांगावं की माझ्या पोटात दुखत नाही. त्या मुलीच्या पोटावर चटका दिला, त्याला इंग्लिशमध्ये ब्रँडिंग म्हणतात. ही कधीची पद्धती आहे, ज्या काळात डॉक्टर ही संकल्पना अस्तित्वात सुद्धा नव्हती किंवा आपल्याला डॉक्टर असतात हे माहीत सुद्धा नव्हतं, त्या काळातली अनेकानेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जी स्वातंत्र्याच्या 50-60 वर्षानंतर मुंबईच्या शेजारी असलेल्या पालघर सारख्या शहरामध्ये घडते. आम्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. डॉक्टर सुद्धा शॉक झाले होते. आम्ही जेव्हा डॉक्टरांना भेटायला गेलो तेव्हा डॉक्टरांनी व्यवस्थित आम्हाला सगळं इमेज व्हिडिओ असं दाखवलं. त्याच्यात असं होतं, त्या मुलीच्या मूत्रपिंडामध्ये म्हणजे किडनीमध्ये साधारण 3.5 किलोचा गोळा झाला होता. एकदा पोटावर चटका दिल्यावर सुद्धा त्या मुलीच्या पोटात दुखणं थांबत नाही असं बघितल्यावर त्या भोंदू बाबाने सांगितलं की बाबा तुम्ही हिला डॉक्टरकडे घेऊन जा. ते तिकडच्या सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये गेले होते. हॉस्पिटल्समध्ये गेल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की डॉक्टरने सांगितलं इथे हे काही होणार नाही, तुम्हाला तिला मुंबईलाच न्यावं लागेल. मुंबईत जेव्हा ती मुलगी गेली होती तेव्हा डॉक्टरने तिला पाहिलं, मुळात तिचं वजन कमी, 5-6 वर्षांच्या मुलीचं अगदीच 11 किलो वगैरे वजन, एकदम बारीक, आणि तिला चालता बोलताही येईना. म्हणजे तिची आजी खूप हैराण होती की मुलगा सोडून गेला, तिची आई नाहीये आणि ह्या मुलीचं आता करायचं काय. असं बघून जेव्हा त्या मुलीला ट्रीटमेंट घेण्यासाठी ती सायन हॉस्पिटलमध्ये गेली, तिने डॉक्टरच्या हातपाय पडले की ही एकमेव माझ्या घरातली आता उरलेली खूण आहे, तर तिला वाचवा. जेव्हा डॉक्टरनी पाहिलं तेव्हा डॉक्टरच्या असं लक्षात आलं की अरे हिला ऑपरेशन केलं तर ही ऑपरेशन थिएटरमध्येच कदाचित हिचा जीव जाऊ शकतो, तर मग ही रिस्क घ्यायची का? जनरली अशा वेळेस डॉक्टर ट्रीटमेंट करत नाही किंवा ते कळवतात की असं असं होऊ शकतं जर कुटुंबाची तयारी असेल. ऑब्व्हियसली तो गोळा कर्करोगाचाच होता. त्यानंतर ती मुलगी चालती फिरती झाली अवघ्या 2 ते 3 दिवसात. ही डॉक्टरांची कृपया किंवा किमया म्हणता येईल की त्या मुलीला मरता मरता वाचवलं. पण त्याआधी डॉक्टरांना तिच्या इतर गोष्टींवर सुद्धा काम करावं लागलं. डायरेक्ट तिला ऑपरेशन थिएटरवर घेता आलं नाही, कारण पोटात दुखत असल्यामुळे त्या मुलीला खाता पिता येत नव्हतं आणि तिचं हिमोग्लोबिन कमी झालं होतं. हिमोग्लोबिन कमी झालं होतं म्हणून मग ऑपरेशन करणं रिस्की होतं. जर रक्त वाहून गेलं तर ही मुलगी टेबलवरच जाऊ शकत होती. डॉक्टर जेव्हा माझ्याशी बोलले तेव्हा डॉक्टरनी मला सांगितलं, हे बघा मी ऑपरेशन केलं, हे नका छापू, तुम्ही हे छापा की ह्या मुलीला अशा पद्धतीने भोंदू बाबाकडे घेऊन गेले होते. आणि त्यानंतर पालघरमधले समाजसेवक, तिथे काही राहणारे माझे फ्रेंड्स आणि पत्रकारांशी जेव्हा मी बोलले ते म्हणाले, अरे सर्रास चालणारी प्रॅक्टिस आहे, इथला कुठलाही माणूस सगळ्यात पहिले डॉक्टरकडे जात नाही. म्हटलं हे कसं शक्य आहे, डॉक्टर्स तर असतात ना. त्यांनी मला सांगितलं, हो डॉक्टर्स तर आहेत, भरपूर डॉक्टर्स आहेत, पण डॉक्टर्सची डिग्री बघितलीस का तू? मी म्हटलं म्हणजे? अरे BMS, BHMS, काही डॉक्टरांकडे तर डिग्रीसुद्धा नाही, ते स्वतः डॉक्टर लावतात म्हणून डॉक्टर. मी म्हटलं आपण मुंबईच्या शेजारच्या गोष्टी करतोय, मुंबईच्या आसपास राहणाऱ्या भागातल्या गोष्टी करतोय, हे शक्य आहे का? तो म्हणाला नक्की येऊन बघ. या आधीच आपण माझा असा अनुभव होता, इव्हन मी डोंबिवलीत राहते, डोंबिवलीतसुद्धा आम्ही ट्रीटमेंट घेत नाही, आम्ही मुंबईला जातो. डोंबिवलीतल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये असे BMS, BHMS डॉक्टर आहेत ज्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परमिशन नाही आणि तरीसुद्धा ते लोकांना औषधं देतात. या सगळ्याचे दुष्परिणाम काय होतात ते मी पुढे सांगणारच आहे. पण जेव्हा एखाद्या आजाराचं किंवा रोगाचं निदान होत नाही त्याचा सगळ्यात मोठा त्रास हा रुग्णाला होत असतो. रुग्णाला नुसता त्रास होत नसतो, म्हणजे माणूस फक्त विव्हळत नाही, त्याला उलट्या होत नाही, जुलाब होत नाही, त्याचं डोकं दुखत नाही, किंवा फार फार म्हणायचं तर त्याला रक्ताच्या उलट्या होत नाही, तर त्याच्या खिशातले पैसे जात असतात. त्याच्या घरातली 4-2 जी माणसं आहेत त्यांना त्रास होत असतो. दिवस रात्र हॉस्पिटल, हा डॉक्टर आणि समोरचा माणूस आपल्या डोळ्यासमोर खंगत मरणं ह्यासारखं दुसरं दुःख नाही. जेव्हा आपण बघतो आपण हळहळून जातो. पण मुंबईच्या आसपाससारख्या शहरांमध्ये असं घडतंय? आसपास असलेल्या जिल्ह्यांमध्ये असं घडतंय? महत्त्वाचं म्हणजे शहराच्या जिल्ह्यांच्या प्रमुख हॉस्पिटल्समध्ये सुद्धा असं घडतंय का? कारण डॉक्टर लक्ष देत नाहीत.
पालघरमध्ये नुकतीच एक घटना घडली होती. आश्रमशाळेत एका मुलीचा मृत्यू झाला, माहिती आहे तुम्हाला. ती मुलगी, तिला खोकला होता आणि कफ होता. खूप दिवस तिला हा खोकला आणि कफ होता म्हणून ते आश्रमशाळेतले लोकांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. जेव्हा नेलं, डॉक्टरने सांगितलं की हिला एक्सरेची गरज आहे आणि तुम्हाला ही औषधं लिहून देतो, तिला घरी घेऊन जा. आश्रमशाळेतल्या मी तिला आणलं, ती बिचारी औषध घेऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता सगळी आश्रमशाळेतली मुलं नेहमीच्या सवयीप्रमाणे उठली, पण ही मुलगी काही उठली नाही. म्हणून जेव्हा बघायला गेले तेव्हा ती मुलगी उठणारच नाही असं त्यांच्या लक्षात आलं, पण औपचारिकता म्हणून ते तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. जेव्हा डॉक्टरनी पाहिलं तेव्हा ते म्हणाले ही खूप तासांपूर्वीच गेलेली आहे. पोस्टमार्टमचा रिपोर्ट अजून यायचा बाकी आहे. मी महत्त्वाचं सांगते, पोस्टमार्टमचा रिपोर्ट अजून यायचा बाकी आहे. पण जेव्हा तिथल्या त्याच्यावर एक काम करतात सामाजिक कार्यकर्ते, ते मला मंत्रालयात भेटले होते. त्यांनी मला सांगितलं की त्या मुलीच्या प्रायमरी रिपोर्टमध्ये असं आलं आहे की तिच्या फुफ्फुसामध्ये कफ अडकल्यामुळे तिचा मृत्यू झाला. फुफ्फुसात कफ अडकल्यामुळे मृत्यू. कफ जो आपण कांद्याचा रसाचा काढा देऊन, अळशीचा काढा देऊन किंवा इतर दुसऱ्या गोष्टी देऊन बाहेर काढू शकतो, तो कफ सुद्धा त्या मुलीचा बाहेर पडला नाही. हे का घडलं? डॉक्टरने त्याच वेळी जर का तिचा एक्सरे काढून तिला ऍडमिट करून घेतलं असतं तर कदाचित ती मुलगी वाचली असती. कदाचित 2-3 दिवस आणखी वाचली असती, पण किंवा आणखीन काही दिवस वाचली असती, पण वाचली असती. डॉक्टरने दुर्लक्ष केलं, तिचा एक्सरे काढला नाही, त्याने कुठेही तिला लिहून दिलं नाही. ही झाली ना चूक. ही चूक कोणाची? त्या मुलीची. आणि कोणाची? त्या मुलीबरोबर घडलेल्या त्या माणसांची. मग ते आश्रमशाळेतले असतील किंवा पालक असतील, आपण का नाही डॉक्टरकडे अट्टाहास करत की मी तुझ्याकडे आलेलो आहे, मला अमुक अमुक झालंय आणि मला हे असं असं होतंय आणि हे इतक्या इतक्या दिवसांपासून होतंय. डॉक्टर तुमच्याशी कधी बोलतात का? बोलतात का डॉक्टर तुमच्याशी? हो की नाही? नाही. डॉक्टर काय म्हणतात? अच्छा या बसा, इथे स्टेटोस्कोप लावतात, पाठी स्टेटोस्कोप लावतात, ओके ठीक आहे. फार फार तर डोळे बघतात, जीभ बघतात, ओके ठीक आहे, हे लिहून दिलं, हे घ्या तुमचं औषध, ओके. हे रुग्णांच्या बाबतीत नेहमी होतं. मी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी मला फक्त रुग्ण बघायचे नसतात, डॉक्टर्स बघायचे नसतात, मला रुग्णांचे हक्क सुद्धा बघायचे असतात. त्यामुळे आम्ही जेव्हा या सगळ्या बाबतीत लिहित असतो तेव्हा एक लक्षात आलंय की हा पण रुग्णाचा हक्क आहे, की डॉक्टरनी रुग्णाशी बोललं पाहिजे आणि रुग्णाने डॉक्टरशी बोललं पाहिजे, आणि ह्याचा फायदा डॉक्टर आणि रुग्णांना दोघांनाही आहे. पण डॉक्टर्स हल्ली बोलत नाहीत. गमतीचा भाग असा आहे की रुग्णही डॉक्टर्सशी बोलत नाहीत. मुंबईत आमच्याकडे एका वेळेस जेव्हा आम्ही माझ्या मुलाला घेऊन जातो ते 500 रुपये घेतात एका वेळेचे. सगळ्यात पहिल्यांदा जर का एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर 1000 रुपये घेतात. आता 1000 रुपये घेतला आणि डॉक्टरने 2 मिनिटात कटवलं असं कसं चालेल? आपण भाजी किती, जर 2 रुपये जास्त दिले तर आपण भाजी चांगली आहे का, आणखीन 4 दिवस टिकेल का, हा जास्त देतोय का, थोडीशी कोथिंबीर दे, थोडीशी मिरची आलं घे, असं करतो ना आपण. आपल्या पैशाबरोबर कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. मग आपण आरोग्याच्या बाबतीत इतका कॉम्प्रोमाइज का करतो? आपला जो हक्क आहे, आपला अधिकार आहे, आपण डॉक्टरला त्याच्यासाठी पैसे देतो, त्याबद्दल आपण का नाही एवढे आग्रही असत? का आपण असं म्हणतो की हा डॉक्टरचा वेळ फुकट जाईल? डॉक्टर हे तिथे आहेत, ते आपल्यासाठी आहेत. हळूहळू डॉक्टर्सना सुद्धा सवय होईल की आपल्या समोर बसून आपल्याकडे आपल्या ज्या तक्रारी आहेत त्या ऐकून त्या अनुषंगाने बोलण्याची. काही मुंबई महानगरपालिकेचं सगळ्यात चांगली महानगरपालिका मी अशासाठी म्हणेन की खूप सारे पेशंट्स इथून तिथे जात असतात, पण त्यांचे प्राथमिक केंद्र आहेत. माझ्या घराच्या अगदी 2-4 गल्ल्या सोडून प्राथमिक केंद्र आहेत. जेव्हा मला बरं नव्हतं मी सगळ्यात पहिले मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्याला प्रेफरन्स देते, तिकडे जाते, कारण मला स्वतःला मी 500 ते 1000 रुपये तात्काळ खर्च करत नाही आणि मुंबई महानगरपालिकेतले दवाखाने आणि डॉक्टर्स यांच्यावर माझा भरपूर विश्वास आहे. मी तिथे जाते तेव्हा तिथे अशा बऱ्याच म्हाताऱ्या लोकांची गर्दी असते. मला वाटतं की अरे सगळ्याच म्हाताऱ्या लोकांना लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत का, किंवा प्रायव्हेट डॉक्टर्सकडे दाखवत नाहीत का? मी माझी ही शंका त्या डॉक्टरला विचारली. डॉक्टर म्हणाले तसं नाही आहे मॅडम, हे बरेचसे जण आपलं ब्लड प्रेशर चेक करायला येतात. आता डॉक्टर 50 रुपये घेणार आणि महानगरपालिकेचा डॉक्टर 10 रुपये घेणार, मग दररोज ते चेक करण्यासाठी जातात आणि काही जणांना आठवड्याने, काही जणांना 2 आठवड्यांनी, किंवा काही जणांना महिन्याने ते 50 रुपये खर्च करत नाहीत. कदाचित त्यांना असं वाटत असेल मी पेन्शनर आहे,
माझे पैसे मी वाचवू शकतो आणि डॉक्टर चांगलं जर रीडिंग देत आहेत तर मी का दुसरीकडे जावं. जातात त्यांनी ह्या प्राथमिक दवाखान्यांचा प्राथमिक केंद्रांचा वापर करायला लागल्यापासून महापालिका सतर्क झाली आहे की हे दवाखाने सक्षम असले पाहिजेत, इथे डॉक्टर असले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या डॉक्टरने पेशंटना हँडल केलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिकडे बँडेज सुद्धा होतं आणि अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बँडेज होतं. मागे माझ्या नवऱ्याला जेव्हा लागलं होतं इमिजिएट म्हणजे 3:30 उघडणारा दवाखाना आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यांनी छान बँडेज करून दिलं होतं अगदी 20 रुपयात वगैरे. पण हा आग्रह का आहे, कारण तिथल्या नागरिकांनी केलेल्या अट्टाहासामुळे हा आग्रह आहे. डॉक्टर्सची डिग्री, रुग्णांचे हक्क आणि आपण डॉक्टर्सकडे काय मागतो ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. गमतीचा भाग असा आहे की आपल्याकडे असं आपण म्हणतो की उपचार खूप महागडे आहेत, खूप महागडे आहेत. ते महागडे नाहीत, आपण ते महागडे करवून ठेवलेले आहेत. कारण सरकारी रुग्णालयांकडे आपण जात नाही, तेव्हा जातो जेव्हा माणूस मरायला येतो आणि माणूस तिथे जाऊन मरतोच अशी आपण एक ओरड करत असतो. खोटं वाटेल, माझ्या घरातले बरेचसे रुग्ण हे आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केलेले आहेत. मला जेव्हा लग्नाच्या 1 महिना आधी मलेरिया झाला होता, ॲक्च्युली मलेरिया डिटेक्ट सुद्धा होत नव्हता पण त्या काळात मुंबईत मलेरियाची साथ होती आणि मी रिपोर्टिंगला गेले होते एके ठिकाणी आणि त्याच्यानंतर फणफणले होते. मला लक्षातही येत नव्हतं की अचानक असा ताप का आला. गंमत म्हणजे ट्रेनमध्ये माझं एका बाईशी भांडण झालं होतं. मग मला सगळे असं म्हणत होते त्या बाईचा श्राप लागला तुला, बातमी लिहिता येणार नाही. मी बातमी लिहिली आणि घरी गेले पण मला उठता येत नव्हतं. बरं, मी ब्लड टेस्ट केली खाजगी दवाखान्यात जाऊन, खाजगी डॉक्टरला जाऊन, खाजगी लॅबमध्ये मी माझी रक्त तपासणी केली. आता रक्त तपासणीमध्ये मलेरिया आला नाही पण मला तर उठता येत नव्हतं आणि फणफणून ताप आला होता. मग शेवटी माझ्या ओळखीच्या एका सरांनी मला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टर्ससुद्धा ओळखीचे, म्हणजे असं होतं की माझे डॉक्टर्स ओळखीचे 3 ते 4 वेळा येऊन मला बघून जायचे. स्पेशल रूम दिली होती माझ्यासाठी, नर्सेसना ठेवतात ती आणि इतकं सुंदर सुरेख वातावरण होतं. मी खुश झाले, मुंबईत असे हॉस्पिटल्स असतात का असं मला, म्हणजे मला स्वतःला पहिल्यांदा ॲडमिट केलं होतं आयुष्यात हॉस्पिटलमध्ये. आणि सलाईन, मी डॉक्टरनी मला सांगितलं तुला सलाईन लावावं लागेल. म्हटलं अजिबात सलाईन लावू नका, मी खूप घाबरते, मला नाही लावायचं सलाईन, काय द्यायचं ते ओरल द्या. त्यांनी बिचाऱ्यांनी औषधं दिलं. आता रिपोर्टर ओरडतायत म्हटल्यावर ते पण थोडंसं माझ्या मनाने घेतलं, कलाने घेतलं, खाल्लेलं सगळं ओकून जात होतं. पण त्यांनी मला सांगितलं जोपर्यंत तू पाणी नाही पिणार तुला बरं नाही वाटणार, जोपर्यंत तू औषध नाही घेणार तुला बरं नाही वाटणार. 4 ते 5 दिवसात मी माझ्या पायावर उभी राहिले. पुढचा 1 आठवडा मी आराम केला आणि त्याच्यानंतर मी फुल फ्लेज कामाला लागले. गेल्या काही महिन्यांपूर्वी पप्पा आजारी होते, म्हणजे माझे सासरे. गंमत अशी आहे की हा किस्सा सांगण्यासारखा आहे, आपण किती आपल्याकडे दुर्लक्ष करतो. थोडा ताप आला, त्यांनी औषध घेतलं, केमिस्टला विचारून, त्याच्यानंतर ताप गेला असेल, पुन्हा ताप आला, पुन्हा त्यांनी औषध घेतलं, पुन्हा ताप आला, पुन्हा त्यांनी औषध घेतलं. आम्ही तिथे मुंबई, हे इथे, औषध घेतल्यावर आपला ताप जातोय या एकाच दिलाशावर ते इतके दिवस जवळजवळ 2 ते 3 आठवडे फक्त औषध घेत होते. फक्त औषधावर त्यांचं सगळं चाललं होतं. आणि त्यानंतर एके दिवशी सकाळीच आमच्या घरी फोन खणाडला, 7:30 पप्पांनी फोन केला. शक्यच नाही, म्हणजे ते करतात पण मी या वेळात पोहोचणार आहे, मी आत्ता ट्रेनमध्ये बसलो किंवा ही माझी ट्रेन, मी कल्याणला आले असं वगैरे सांगण्यासाठी ते फोन करतात. घाबरून सांगत होते आता काही मी जगत नाही, आता मी जाणार. हे ऐकून प्रशांत घाबरला, आम्हाला कळे ना यांना नेमकं काय झालंय, कुणी मारलंय, कुठे पडल्यात, ॲक्सिडेंट झालंय, असं असं मला झालेलं आहे, मला ताप आलेला आहे आणि तो ताप डोक्यात जातो आणि मग माणूस मरतो. मी म्हटलं प्रशांतला गाडी काढ, आपण त्यांना इथे मुंबईला घेऊन येऊयात. तर मग माझे मिस्टर आले गावाला, त्यांना घेऊन आले. मी डॉक्टरशी फोनवर, आराध्याचे डॉक्टर दोन्ही प्रॅक्टिस करतात, लहान मुलांसाठीची पण ट्रीटमेंट देतात आणि मोठ्या माणसांची पण. ऑलरेडी आम्ही त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेत असल्यामुळे दे किंवा स्ट्रीप घे किंवा अमुक अशा गोष्टी आणि आपण ती घेतो आणि गोळी घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटतं तर ठीक आहे, नाही तर मग 4-5 दिवसानंतर पप्पांसारखे आपण डॉक्टरकडे जातो. पण हे चूक आहे की नाही? जर आपल्याला ताप आलेला आहे, सगळ्यात पहिली गोष्ट, मी डॉक्टर नाही आहे पण जेव्हा मी डॉक्टरशी बोलते किंवा मी इथे तिथे फिरते हॉस्पिटल्समध्ये तेव्हा माझ्या लक्षात आलं ताप आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी माझ्या मुलावर पण करते, भरपूर पाणी पिणे. अनलेस तुम्हाला किडनीचा प्रॉब्लेम आहे तुम्ही पाणी प्यायचं भरपूर, म्हणजे काही लोकांची सवय असते मला भरपूर पाणी प्यायला सांगितलंय, एक बाटली घेणार आणि गटागट पिऊन घेणार आणि दुसऱ्या क्षणाला ओकणार. शरीर आहे आपलं, ते आपण त्याच्यावर जबरदस्ती नाही करू शकत.
पाणी प्या म्हणून सांगितलं म्हणजे गटागट प्यायचं नाही, थोडं थोडं पाणी प्यायलं पाहिजे. मग पाण्याचा कंटाळा येतो म्हणून सरबत प्यायचं, पण थंड सरबत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरी करून ताप कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. उलटी होते ना म्हणून मग मी पाणीच नाही पिणार, उलटी होतं ना म्हणून मी खाणारच नाही. आणि अशाने पप्पांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने सांगितलं होतं, जर तुम्ही खाणं सुरू नाही केलं तर तुम्ही बरे होणार नाही. सगळ्यांना आम्ही हेच सांगतो, माझ्या ऑफिसमध्ये मला डॉक्टर म्हणतात, कारण डॉक्टर जे मला बोलतात ते मी त्यांना सगळ्यांना सांगत असते. कोणी आलं, अरे यार खूप माझ्या पोटात दुखतंय, खूप मला ताप येतोय, मी सांगते ताप येतोय एक काम कर, थोडं थोडं पाणी प्यायला लाग आणि डॉक्टरकडे जा. पण आपण हे करत नाही, आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो आणि तेव्हा मग डॉक्टर अँटीबायोटिक्स देतो. WHO ने मी मगाशी उल्लेख केला, WHO ने सांगितलं की आपल्याकडे अँटीबायोटिक्सचा सर्वाधिक वापर होतो आणि त्याचा दुष्परिणाम असा आहे की कालांतराने ते अँटीबायोटिक्स आपल्या शरीरावर काम करेनासे होतात. हेच आपल्याकडे TB च्या बाबतीत पण झालेलं आहे. TB झाला म्हणजे लोकांना वाटतं की आता आपण तिकीट काढलेलं आहे, संपलं रे बाबा, पण असं नसतं. TB म्हणजे आजही जर तुम्ही विचार केलात किंवा पाहिलं, मी TB च्या शिवडी TB हे मुंबईतलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, जिकडे 60,000+ रुग्णांची ट्रीटमेंट होते. सगळ्यात मोठ्या आणि महागडी किंवा क्लिष्ट गुंतागुंतीची जी सर्जरी आहे त्या तिथे होतात TB पेशंटसाठी, आणि भारतभरातनं पेशंट तिकडे येतात शिवडी TB रुग्णालयामध्ये. तिथे डॉक्टर सांगतात की आम्ही TB हा बरा होणारा रोग आहे हे इतके वर्ष ओरडून सांगतोय, पण लोकांचा त्यावर अजिबात विश्वास नाही. आणि खरंय, लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. ते सगळ्यात पहिले काय सोडतात? आशा. रुग्णाने सगळ्यात पहिले काय सोडू नये? आशा. आपण सगळ्यात पहिले काय सोडतो? आशा, होप. संपलंय आपलं आयुष्य. आणि मी सांगते की आपण सगळ्यात पहिले काय सोडू नये? आशा, होप. मला जे झालंय ते मी मान्य करतो आणि त्याच्यासाठी मी उपचार घ्यायला, ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे. त्याच्यासाठी मला जगायचं आहे तर मी जे जे शक्य आहे ते करेन. TB च्या बाबतीत लोक हेच करत नव्हते. झालं असं, औषध घेतल्यानंतर त्यांना उलटी व्हायची. उलटी झाल्यानंतर आज उलटी झाली, 2 दिवस उलटी झाली, 3 दिवस उलटी झाली, 4 दिवस उलटी झाली, अन्न पचत नाही म्हणून मी औषध घेणार नाही असं म्हणून ते औषध सोडून देतात. काही जण 15 दिवसानंतर सोडतात, काही जण आठवड्यानंतर सोडतात. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सगळ्यात पहिले काय विचारतो? तुम्ही औषधं घेता? आपण एक तर काही जण म्हणतात हो घेतो, किंवा काही जण म्हणतात नाही डॉक्टर हे औषध जात नाही, किंवा मला हे औषध पचत नाही, मग मी औषध सोडलं. परिणामी काय होतं? जी औषधं तुम्हाला तुमच्यावर उपचार करण्यासाठी बनवली गेलेली आहेत तुमच्या शरीरातल्या रोगजंतूंना त्याची सवय होऊन जाते, आणि जेव्हा तुम्ही ते बंद करतात ते रोगजंतू त्याच्याशी फाईट करण्यासाठी स्वतःला तयार करतात, आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा ती औषधं पुन्हा सुरू करतात ती औषधं तुमच्यावर काम करत नाहीत. अनेक TB च्या रुग्णांच्या बाबतीत हीच गोष्ट झाल्यामुळे त्यांना दुसरी पद्धतीचं औषध, त्यांना आणखीन वेगळ्या पद्धतीचं औषध, MDR, XDR, एक्स्ट्रीम ड्रग रेझिस्टन्स. ड्रग रेझिस्टन्स म्हणजे जे औषध तुम्हाला काम नाही करत असं. एक्स्ट्रीम ड्रग रेझिस्टन्स म्हणजे कुठलंच औषधाचं कुठलंच कॉम्बिनेशन, म्हणजे 1, 2, 3 ही गोळी, किंवा 1 आणि 3 ही गोळी, किंवा 2 आणि 3 ही गोळी, असं कॉम्बिनेशन जे औषध डॉक्टर देतात ते काम करत नाही. आणि सरते शेवटी पेशंटला वाटतं आपल्याकडे आता आपण जगू शकत नाही, पण ही वेळ कोणी आणलेली असते? पेशंटने स्वतः. डॉक्टर चांगला असला पाहिजे, डॉक्टरने आपल्याला मदत केली पाहिजे, पण आपण पण तेवढं सहकार्य केलं पाहिजे. सहकार्य आपण कसं करू शकतो? आणि आपला तो अधिकार नाही, आपलं ते कर्तव्य आहे. आपण जसं आपल्या अधिकारांच्या बाबतीत सजग असतो तसंच रुग्णांनी आपल्या कर्तव्याच्या बाबतीत सर्वाधिक सजग असलं पाहिजे, कारण शेवटी आपल्या शरीराचा तो एक भाग आहे. खाणं पिणं व्यवस्थित असलं पाहिजे, औषध वेळेवर घेतलं पाहिजे, औषधाने आपल्यावर होणारे जे परिणाम आहेत ते डॉक्टर्सना वेळोवेळी सांगितले पाहिजेत. पण आपण हे असं करतो का? आपण डॉक्टरशी बोलत नाही, आपण सुरुवातीलाच म्हटलं, आणि डॉक्टरही आपल्याशी बोलत नाहीत. डॉक्टरकडे वेळ नाही ही सबब आपण खोडून काढली पाहिजे. कशी खोडून काढणार? आपण पुढे बघायचं आहे कशी खोडून काढणार ही सबब. एक मला सांगायचं आहे की जेव्हा ट्रीटमेंट घेतो आपण तेव्हा आपण पैसे खर्च करतो, बरोबर? त्याच्यासाठी औषधांवर आपण 1,000,000 रुपये खर्च करतो, तर मग आपण फिट राहण्यासाठी का नाही करू शकत? मोस्ट ऑफ जे पेशंट आहेत, जसे पप्पांना आम्ही 50,000 ते 60,000 रुपये खर्च केले, आमचा मेडिक्लेम होता त्यामुळे आम्ही वाचलो. नाहीतर गंमत अशी आहे की एक सर्वे झालेला आहे आणि काही संस्था स्वतः ओरडून सांगतात की सगळ्यात मोठी गरिबी आणण्याचं कारण कोण आहे? तर आरोग्य.
श्रीनाथ रेड्डींचा एक सर्वे आहे, त्यांनी सरकारला सादर केला होता. तो खूप फेमस सर्वे आहे, वर्ल्ड फेमस सर्वे आहे, आणि केंद्र सरकारने सुद्धा हा सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार 3 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेखाली ढकलली जातात. म्हणजे आपल्यासारखी जी मध्यमवर्गीय असतात, म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्यांबद्दल मी बोलतच नाही, जी मध्यमवर्गीय असतात, जी मेहनतीने आपला पैन पै जोडत असतात, ते लोक जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात तेव्हा दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातात. का? आजार आवाक्यात येत नाही किंवा डॉक्टर फसवतो, या दोन गोष्टींमुळे आपल्या खिशातला पैसा आपण फुकतो, अक्षरशः फुकतो. कधी कधी पेशंट बरा होतो, कधी कधी ते शक्य होत नाही, पण हे होत असतं. मग अशा परिस्थितीत काय करायचं? जेव्हा खूप पैसा लागतो तेव्हा लोक कर्ज घेतात, गहाण टाकतात वस्तू, किंवा मग उसने घेतात, उधार घेतात, आणि असं करून ते काही करून ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करतात. पण हे टाळण्यासाठी आपण रोजच्या रोज चांगल्या आहारावर, चांगल्या जगण्यावर का भर देऊ नये? हे सगळ्यात पहिलं आपलं कर्तव्य आहे. आपण ते करतो का? नाही करत. आपण काय म्हणतो, म्हणजे आपल्याकडे लाड पण कसे होतात बघा मुलांचे. काका आले, काय घेऊन आले? कॅडबरी. मावशी आली, काय घेऊन आली? चिप्स, ओ पेप्पी. माझा मुलगा तिकडून कान टवकारून ऐकतोय. आईस्क्रीम, नॅचरलचं आईस्क्रीम, अजून काय? वाडीलालचं आईस्क्रीम, अजून काय? आणि अणू, आणखीन काय? मी सांगते माझ्या मुलाचे, जर तुम्ही खूप लाड करत असाल ना, त्याला फळं घेऊन या. तो असं स्वस्तातल्या गोष्टी खात नाही. तुम्ही 100-200 रुपयाची कॅडबरी नका आणू, 25-30 रुपयाची केळी आणा, पण बघून आणा बरं का केळी. माझ्याकडे देठ हिरवी आणि पुढे केळं पिवळं असलेलं चालत नाही, ते मी माझ्या मुलाला देत नाही. माझ्याकडे पिकलेलं केळंच मुलाला दिलं जातं, कारण काही ठिकाणी ते रसायनांमध्ये बुडवून केळी पिकवली जातात, खास खाण्यासाठी लगेच तयार व्हावीत म्हणून. माझ्या मुलाला काही महिन्यांपूर्वी दम्याचा त्रास सांगितला होता डॉक्टरने. माझ्या घरात एकदम असं काय पण म्हणूयात, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्याला दम्याचा त्रास म्हणजे असं की रात्री उठून तो खूप वाईट पद्धतीने खोकायचा, म्हणजे असं करायचा. डॉक्टरकडे त्याच्या नेलं होतं मी. त्या डॉक्टरकडे नेल्यावर तो आपला त्याला औषध द्यायचा, अँटीबायोटिक्स द्यायचा, आराध्य बरावायचा. परत आठवड्याभरानंतर आराध्य आजारी पडायचा, परत आठवड्याभरानंतर आराध्य आजारी पडायचा. आता जनरली आई वडिलांना एकमेव मूल असतं, मुंबईत तर त्यांना सांभाळणारे पण दुसरे असतात, पण माझं नशीब चांगलं आहे की माझे आई बाबा मावशी बहीण भाऊ सासरे आल्यावर सासरे असे सगळे मुलाला सांभाळत असतात. पण तरीसुद्धा माझा आराध्य आजारी पडतो, कसं शक्य आहे? हा खोकतो, पण आपण ॲक्सेप्ट करत नाही की ह्याला हा आजार झालेला असेल. पर्याय माझ्याकडे काहीच नव्हता, आराध्य सारखा आजारी पडत होता आणि त्याला प्रचंड ताप येत होता. मग आराध्याचा मी डॉक्टर बदलला, ज्या आत्ता आराध्याच्या डॉक्टर आहेत. आराध्याला त्यांच्याकडे घेऊन गेले, नाही त्याला मी घेऊन गेले JJ हॉस्पिटलमध्ये TB कडे. कारण मी म्हटलं की माझ्यासारख्या आईने जर मान्य केलं नाही की आराध्याला होणारा खोकला आणि ताप हे क्षयाचं लक्षण असू शकतं, तर मी दुसऱ्यांकडनं अपेक्षाच नाही करू शकत. मी आराध्याला TB च्या डॉक्टरकडे घेऊन गेले, ती माझी फ्रेंड. तिने सांगितलं, तू याला इथे का घेऊन आल्या? म्हटलं, बघ बाई, TB बीबी झालेला असू शकतो. ती म्हणाली, वेडी आहेस का तू? बघू आराध्याचं वजन वाढतंय का? तिने आराध्याचं वजन केलं, त्याच्या आधीचे रिपोर्ट्स पाहिले. आराध्य खातो का? मग आराध्याला ताप किती वेळा आला आणि आराध्याला नेमकं काय झालं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिने माझ्याशी बोलली. बोलल्यानंतर तिने मला सांगितलं की एक काम कर, आराध्याला ह्याच्या आधीच्या डॉक्टरने स्प्रे सुरू केला होता, तो ती मला म्हणाली की तू स्प्रे बंद करून टाक, त्याला नेब्युलायझर देऊयात आपण, ओके. आणि नेब्युलायझर दिवसातनं 3 द्यायचा. मी म्हटलं ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं, पण खूप त्रास झाला तर मी स्प्रे द्यायचा का? ती म्हणाली, गरजच पडणार नाही, आणि तुला वाटत असेल तर तू देऊ शकतेस. नेब्युलायझर जेव्हा दिलं, आराध्याचा खोकला पातळ झाला, कफ पातळ झाल्यानंतर तो कफ ओकायला लागला. जसा तो कफ ओकायला लागला, त्याला ताप येणं बंद झालं, आराध्याला श्वास घेता येणं शक्य झालं, आराध्य व्यवस्थित झाला. आज आराध्याची परिस्थिती, आराध्याला नेब्युलायझर आणि स्प्रे या दोन्ही गोष्टींची गरज नाही. पण मी जर वेळीच त्या डॉक्टरकडे घेऊन नसते गेले, बापरे TB झालाय. माझ्या घरातले माझे बाबा सुद्धा सांगत होते, कोणाला सांगायचं नाहीये त्याला स्प्रे आहे म्हणून, आणि मी सगळ्यांना सांगत होते की ह्याला स्प्रे आहे.
कारण उद्या जर मी आराध्याबरोबर नसेल आणि आराध्याला त्रास झाला, त्याला कोणी डॉक्टरकडे नेलं किंवा त्याला काय करावं हे सुचलं नाही तर काय होईल, हा विचार मी डोक्यात ठेवला. त्यामुळे आपल्याला झालेल्या आजाराबद्दल कधीही न लपवणं ही सगळ्यात पहिलं आपलं कर्तव्य आहे. याचं आणखीन एक उदाहरण सांगते. माझी मावशी 2 वर्षांपूर्वी वारली. तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्याच्या अनेक वर्ष आधी तिला छातीला गाठ सारखं झालं होतं. मला काही माहिती नव्हतं आरोग्याबद्दल, म्हणजे कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर मी पहिल्यांदा ऐकला तो मी जेव्हा रिपोर्टिंग करायला गेले तेव्हा. आणि त्या म्हणजे आत्ता आत्ता लोक मान्य करायला लागले की भारतात सर्वाधिक प्रमाण हे ब्रेस्ट कॅन्सरचं आहे. याचं कारण असं आहे की बायका स्वतःला कधीच आरशात बघत नाही, स्वतःच्या शरीराला कधी हातच लावत नाही. डॉक्टरांनी दिलेलं आहे, याच्यात माझं काही इन्व्हेन्शन नाही आहे, हे डॉक्टर सांगतात. माझ्या मावशीने सुद्धा तिला झालेलं जे काही आहे त्यातनं रक्त येत होतं ते तिने कधीच सांगितलं नाही, ते तिने लपवलं. आम्ही तिच्यावर उपचार करू शकलो असतो. सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स हाकेच्या अंतरावर, अगदी टाटा कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा हाकेच्या अंतरावर, पण तिने हे सगळं लपवलं. तिला कदाचित वाढणं थांबत नव्हतं, तेव्हा मी तिला जे जे मधल्या टीव्हीच्या डॉक्टरकडे घेऊन गेले. त्या डॉक्टरने तिला सगळं विचारलं की काय होते मावशी तुम्हाला, तुम्हाला ह्याच्या आधी काही त्रास होता का, तुम्हाला ताप आला का, तुम्हाला खोकला येतो का. तिने ह्या सगळ्या गोष्टींना नकार दिला. नाही, मला कधीच ताप आला नव्हता आणि मला कधीच खोकला झाला नव्हता. मग ती म्हणाली की मावशी मग तुम्हाला आणखीन काय होत आहे, आणखीन काय होत आहे. ती तेव्हाही लाजत होती, सांगत नव्हती. मग तिने तिला सांगितलं खूप वेळानंतर की मला इथे थोडीशी जखम आहे. ती म्हणाली बघूया मावशी. आणि तिने मला तेव्हाच सांगितलं की मला थोडं टफ वाटतंय टीव्ही असणं, पण लेट्स सी. तिने जेव्हा तिला बघितलं तेव्हा ती मला म्हणाली हर्षदा दिस इज ब्रेस्ट कॅन्सर. तुला माहित नाही? म्हटलं खरंच माहित नाही डॉक्टर मला. आणि जेव्हा आम्ही कळलं, माझ्या पण पायाखालची जमीन सरकली होती की ब्रेस्ट कॅन्सर म्हणून डॉक्टर म्हणतायत छातीत इफ्युजन दिसतंय, म्हणजे कफ झाल्यावर जसं ब्लर दिसतं, आपले फासळ्या दिसत नाहीत तसं दिसतं, याचा अर्थ ही गोष्ट खूप वाढलेली आहे. आम्ही तिला म्हटलं की डॉक्टरनी मला सांगितलं की तुला तिला लगेच ॲडमिट कर, तिला ट्रीटमेंटची गरज आहे. आणि जेव्हा मी तिला जे जे हॉस्पिटलमध्ये अर्थात माझ्या ओळखीच्या डॉक्टर्सकडे घेऊन गेले, त्यांनी कसंबसं करून तिला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरनी मला सांगितलं होतं की ती फक्त आठवडाभर जगेल. मी म्हटलं ब्रेस्ट कॅन्सरची माणसं मरत नाही तसं मी ऐकलंय, मग ही आठवडाभर का जगेल? जेव्हा एकदा डॉक्टर तिची ती जी जखम आहे ती बघायला आले होते, तेव्हा जेव्हा मी बघितलं माझं डोकं सुन्न पडलं. एवढी खोक जखम होती, एवढी खोक जखम डेव्हलप व्हायला ती स्वतःच कारणीभूत ठरली, कारण तिने तो आजार लपवला. तिने कोणाबरोबर शेअर नाही केला, इवन डॉक्टरांबरोबर सुद्धा. आणि जेव्हा डॉक्टरांना तिने सांगितलं तेव्हाही तिने डॉक्टरांबरोबर हे सांगितलं नव्हतं की मला जखम झाली आहे, म्हणून त्या आधीच्या डॉक्टरने तिला टीबीची ट्रीटमेंट दिली. अशा पद्धतीने चुकीचे उपचार घ्यायला कधी कधी आपण सुद्धा कारणीभूत असतो. डॉक्टरने काय पाहिला होता? फक्त एक्सरे पाहिला होता. डॉक्टरला जर तिने तेव्हाच सांगितलं असतं की डॉक्टर मला इथे जखम आहे, तर डॉक्टरने कदाचित दुसऱ्या आजाराचा विचार केला असता. डॉक्टर हा देव नाही, सगळ्यात पहिली संकल्पना. तो त्याने शिकलेल्या शास्त्राच्या आधारे आणि त्याच्या कौशल्याच्या आणि अनुभवाच्या आधारे तुम्हाला उपचार देत असतो, आणि त्याला तुम्ही मदत केली पाहिजे. तो आपला हक्क पण आहे आणि ते आपलं कर्तव्य पण आहे. जर आपण सगळं सांगून जर डॉक्टर आपल्याला चांगलं औषध देत नसेल, तर याचा अर्थ आपल्याला डॉक्टर बदलण्याची गरज आहे, जे मी माझ्या मुलाच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत केलेलं आहे. पण हे आपण करतो का? तर नाही. आपलं कसं असतं की एखादा फॅमिली डॉक्टर आपला ठरला की तो आपल्यासाठी देव असतो. का? तो रात्री उठून पण आपल्याकडे येतो, हे ना, हो की नाही? अरे त्यांना जर कळलं की आपण पाटील डॉक्टरकडे जातो, आणि त्यांना जर कळलं की आपण राजे डॉक्टरांना बोलवलं, तर ते काय नेक्स्ट टाइम आपल्याकडे येणार नाही. तर डॉक्टर्सनी पण हा इगो सोडला पाहिजे. हे माझं म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगते की डॉक्टर्स डॉक्टर्समध्ये भांडण नसावं. पेशंट्स तुमचे असतात, तुम्ही जेव्हा चांगली ट्रीटमेंट देतात डॉक्टर्स तुमच्याकडे लाईन लावतात. आम्ही ज्या डॉक्टरकडे जातो तो डॉक्टर अर्धा तास आमच्याशी बोलतो, 500 रुपये घेतो, आणि बाहेर बसलेले पेशंट्स वैतागतात, अरे आत्ता बाहेर या, आत्ता बाहेर या. आणि ते आधीच्या पेशंटला सांगतात की लवकर बाहेर या, लवकर बाहेर या बरं का. आणि माझे सासरे त्याच्याचसाठी डॉक्टरकडे जातात. त्यांनी कितीतरी वेळा त्यांना हीच सांगितले की माझ्या अंगाला येणारी जी खाज आहे ती जात नाही. इतक्यांना सांगितले की त्यांनी आम्हाला त्यांच्या तपासण्या करायला सांगितल्या. मी स्वतः डॉक्टरकडे तीच तक्रार घेऊन पुन्हा पुन्हा गेलेले आहे. मला असलेला जो आजार आहे त्यातल्या अर्ध्या आजाराचं डॉक्टरने निराकरण करून दिलेलं आहे मला. पण मी पुन्हा पुन्हा तेच डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर तू, आणि मी खरं सांगितलं, मी कुठेही खोटं सांगितलं नाही. आपण अनेकदा फसव्या,
म्हणजे काही लोक पूर्वी मी असं ऐकलं होतं की डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला एक होत असेल ना तर तीन सांगायचं. असं जेव्हा आपण तीन सांगतो तर डॉक्टर कन्फ्युज होतो आणि तो त्या तीनच्या हिशोबाने आपल्याला औषध देतो आणि मग ते औषध आपल्याला भारी पडतं किंवा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, KM हॉस्पिटलमध्ये किडनीचे डॉक्टर असं सांगतात की अनेक जण तर अशी आहेत की जे फक्त गोळ्या घेऊन आपली किडनी खराब करून आलेली आहेत. फक्त गोळ्या घेतात म्हणजे आज माझी पाठ दुखते म्हणून मी अमुक एक गोळी घेणार, आज मला ताप आलाय म्हणून मी अमुक एक गोळी घेणार, आणि आज मला असं होतंय म्हणून मी ही गोळी घेणार. आणि मी केमिस्टकडनं नेहमी घेतो, मला कधीच काही होत नाही. हो, तुला आज काही नाही झालं, पण काही वर्षानंतर त्या गोळ्या तुझ्या शरीराला पचणार नाहीत, कारण त्या गोळ्या तुझ्या हळूहळू किडनी खराब करतात. सर्वाधिक पेशंट लहान मुलं, मोठी माणसं, म्हणजे माझ्या वयाची मुलं, 25 ते 35 वर्षाची मुलं सुद्धा किडनी फेल्युअरने तिथे डॉक्टरकडे येत आहेत. याचं कारण काय? आपलं खाण्यापिण्याची स्टाईल. आपण काय म्हणतो, आज मी थंडा पिणार, कलरवालं, जास्त चांगलं दिसणारं, आकर्षक असणारं, महागडं. महागडं असतं ते प्रत्येक वेळेस आपल्याला हेल्दी असतं असंच नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले लहान मुलांच्या सवयी बदला. काय बदला? त्यांना नका देऊ पेपी, चिप्स, थंडे, कॅडबरी, आईस्क्रीम्स. त्यांना म्हणावं कुरमुरे खा. आत्ता मी एका संस्थेच्या काही कार्यक्रमात गेले होते, तिकडच्या झोपडपट्टीतल्या बायकांनी आपल्या ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत त्याचं एक छान पुस्तक केलं होतं. त्याच्यामध्ये शेवग्याच्या भाजीचं काहीतरी वडे, त्याच्यानंतर थालीपीठात त्यांनी काही रंगीबेरंगी गोष्टी करून दाखवल्या होत्या. मग लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटावं म्हणून स्टार करणं किंवा ते मिकी माऊस सारखे चेहरे करणं आणि मग सॉसवर त्यांना स्माइली काढणं. हल्ली मुलांच्या शाळेत स्टार देतात इंग्लिश शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये अजूनही ती पद्धत नाही पण व्हायला हवी. स्टार देतात. माझ्या मुलाला आम्ही नेहमी सांगतो जेवण पूर्ण केल्यावर स्टार आणि स्माइली स्टार मिळणार असं आम्ही त्याला सांगतो. मग तो सांगतो आई स्माइली पण देशील का? स्माइली पण देणार. मग तो स्माइली खातो. सर्वाधिक खाणं पिणं याच्यावर खर्च करा आणि चांगलं खा. हे गरजेचं नाही आहे की तुम्ही बाहेर हॉस्पिटल्स आपलं हॉटेल्समध्ये गेलात, खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लात म्हणजे चांगलं खाता. तिथे वापरले जाणारे रंग, तिकडे वापरलं जाणारं सोडा हा आपल्या शरीराला खूप हानिकारक आहे. परवाच मला एक माझी मैत्रीण भेटली होती जी 40 गावची आहे. मी तिचं नाव नाही सांगणार आणि कृपया कोणी तुम्ही तिला ओळखत असाल तर तिला कधी दिवचू नका, पण ती खूप छान मुलगी आणि आय हॅड म्हणजे मी तिला सल्यूट करते. महानगरपालिकेच्या इथे ती सिक्युरिटी म्हणून काम करते. ती मुलगी मला दादर स्टेशनला दिसली रात्री 11:00 सुमारास. मी धावत होते फास्ट ट्रेनसाठी, तिने माझ्याकडे बघितलं आणि ती मला म्हणाली अगं तू मला ओळखलं नाहीस का? मी म्हटलं हो म्हणू की नाही म्हणू मला कळत नव्हतं. तिचे खूप गाल सुजले होते. मी तिला म्हटलं अगं हे काय केलंयस? अनेकदा जेव्हा मूल होत नाही तेव्हा महिला ज्या उपचार घेतात त्याच्यानंतर होणारी त्यांची ही स्थिती आहे असं मी पाहिलेलं आहे. तिचं लग्न झालंय, तिला बाळ नव्हतं. तिने मला मी म्हटलं हे काय म्हणजे खाऊन जाडी झाली आहेस किंवा काय म्हणजे लग्न मानवलंय? ती म्हणाली काय सांगू यार माझ्या किडन्या खराब झाल्यात. मी म्हटलं अरे हे शक्यच नाहीये. म्हटलं हे कशाने झालं? तू तर गावातनं आलेल्या लोकांना भाकरी भाजी वरण भात घरातलं छान असं तूप लावलेलं छान छान खायची सवय असते, मग हिच्याबद्दल झालं कसं? ती म्हणाली नाही अगं मी ना खूप बाहेरचं खायचे. गावातनं आलेली एक मुंबईत राहणारी मुलगी जी स्वतःच्या पायावर एकटी राहत होती सिक्युरिटी गार्ड, मी तिला जे पाहिले अशी छान उंच आणि मला काय वाटायची इतकी शुडशुडीत मुलगी अशी उंच आणि तिचा रुबाब भारी असायचा म्हणजे मला प्रचंड आवडायची. तिला जेव्हा कळलं की मी 40 गावामध्ये माझं लग्न झालं ती मला मिठी मिठी मारायची, सांगायची मी गावाला जाते. त्याच्यानंतर मी बी ए पण जिथे दिसेल तिथे ती बोलायची. तिने मला सांगितलेलं तिच्या तोंडचं आहे आणि हे आपण जर मान्य करणार नसू, वय कुठलंही असू दे, खाणं पिणं चांगलं असलं पाहिजे. मला अनेक जण म्हणतात आम्ही तूप खाल्लं तर आम्ही जाडे होऊ का? तर नाही येत. असं आपण जर जे खातो तेवढं जर आपण काम करत असू, आपलं चलनवलन असेल, आपली मेहनत असेल, तर ते पचतं. शरीराला कुठेही काहीही साठवून ठेवायची गरज नसते आणि ते ठेवतही नाही. शरीर आपल्यापेक्षा जास्त इमानदार असतं, ते आपल्याला फसवतही नाही. 1% लोकांमध्ये असं होतं की अरे मी तंबाखू नाही खाल्ला, मी कधीच काही व्यसन नाही केलं, मी कधीच बाहेरचं नाही खाल्लं आणि मला असं झालं. फक्त 1% लोकांमध्ये. पण त्या 1% लोकांमध्ये आपण का विचार ठेवा? आपण पॉझिटिव्ह राहू, आपण असं म्हणू की आपण चांगलं खाऊ आणि डॉक्टरांकडे कमी जाऊ. डॉक्टर सांगतात जेव्हा आम्ही त्यांना येतो आणि विचारतो अरे तुला आता हे खायचं लागेल, तो म्हणतो की डॉक्टर तोंडाला चव नाही आहे. आजारपणामुळे त्याच्या तोंडाची चव गेलेली नसते, तर हे बाहेरचं खाऊन
त्याच्या जिभेला ती सवय झालेली असते की तसंच चटपटीत खायचं, त्यामुळे घरातलं अन्न ऍक्सेप्ट होत नाही, चव लागत नाही, रुचकर लागत नाही आणि माणूस आजारावर बिल फाडतो आणि तो खाणं सोडतो, आजारी असतो, आणखीन आजारी होतो. हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपण आपल्या सगळ्या गोष्टी जर वेळेवर केल्या तर आपलं आयुष्य चांगलं राहील. असं आता मी काही दिवसांपूर्वी डॉक्टर्सशी बोलत होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं, म्हणजे हे काही नवीन नाही आहे, रॉकेट सायन्स नाही आहे. अनेकदा पेपरमध्ये पुरवण्यांमध्ये सुद्धा हे सांगतात, लाईफस्टाईल डिझीज असं एक टर्म आलेली आहे. कॅन्सर, ब्लड प्रेशर, शुगर ह्यासारख्या गोष्टी ह्या लाईफस्टाईल डिझीज. लाईफस्टाईल डिझीज म्हणजे काय, तर आपण आपलं राहणीमान, जीवनमान जसं स्वीकारलंय, जसं बदलतोय, त्याच्यामुळे होणारे हे आजार आहेत. स्लीप ॲपनिया असा एक आजार आहे. माझा एक मित्र आहे, तो सांगतो की मी 1 वाजता झोपतो आणि 4 वाजता उठतो. म्हटलं अरे का, तर तो म्हणतो की नाही येत मला झोप त्याच्यानंतर. मी म्हटलं नाही, आता तू ही वेळ थोडी थोडी वाढवत नेली पाहिजे. तो म्हणतो मला झोपच येत नाही. पण तो जेव्हा जेव्हा असं म्हणायचा तेव्हा तेव्हा मी सांगितलं, बघ तू उद्या ना 5 वाजता उठणार. तो मला नेहमी येऊन हसून सांगायचा, मी 4 वाजताच उठलो. असं अनेक दिवस झाले, गेले 3 महिने मी त्याला असं सांगते, तो आज 8 पर्यंत आलेला आहे. मी म्हटलं आता ह्याच्यापेक्षा उशीर करू नकोस, नाही तर तुला ऑफिसला जायला उशीर होईल. आपण काही गोष्टी आहेत त्या बदलायच्या नाही असं ठरवलेलं आहे. कमी झोप हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. म्हणजे लोक म्हणतात की आम्ही पार्लरमध्ये जातो, पुरुष सुद्धा जातात, स्किन चांगली व्हावी, आम्ही फ्रेश दिसावं, आमचा चेहरा तुकतुकीत राहावा म्हणून. डॉक्टर सांगतात हे सगळं करायची गरजच नाही आहे. का गरज नाही आहे, कारण तुम्ही भरपूर पाणी पित नाही, भरपूर पाणी पित नाही, तुम्ही बाथरूमला जात नाही वेळेवर, तुम्ही टॉयलेटला जात नाही वेळेवर, शरीरात तुम्ही ही रसायनं भरून ठेवताय, त्याचा सुद्धा किडनीवर परिणाम होतोय. मला बाथरूमला झालेली आहे आणि मला जायचंय, काहीच वाईट नाही. मी जर या व्याख्यानात आत्ता बाथरूमला गेले तरी सुद्धा ते आक्षेपार्ह नसलं पाहिजे. ह्या सवयी आपण पाळतो का? नाही पाळत. ह्या सवयी सगळ्यात पहिले आपण पाळल्या पाहिजे. मगाशी मी म्हटलं होतं की जेव्हा डॉक्टर्सची डिग्री चांगली नाही तर आपण काय करतो, आपण विचार करतो का आपल्याकडे चांगले डॉक्टर्स यायला पाहिजे? नाही विचार करत. आपण म्हणतो चाललंय ना, चालून देऊ. जेव्हा आपण खूप आजारी पडू तेव्हा आपण मुंबईच्या डॉक्टरकडे जाऊ. पण तसे चांगले डॉक्टर्स आपल्या गावात का नाही आपण विचार करतो का? नाही. आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की आपल्याला जे आहे मिळालेलं आहे त्याच्यात ॲडजस्ट करा. खूप चांगली गोष्ट आहे, खूपच चांगली. ट्रेकिंगला जातो आपण, जंगलात फिरायला जातो आपण, किंवा दुष्काळ असेल, पाण्याची कमतरता असेल, तेव्हा हे सगळं चांगलं वाटतं. पण जेव्हा आपण आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नसतील, ह्या सगळी घटना नसतील, तर मग आपण असं ॲडजस्ट का करतो? काहीच कारण नसताना. डॉक्टर्सच्या बाबतीत पण आपला अट्टा हाच असला पाहिजे की आमच्या भागात ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या रुग्ण हक्कांसाठीच्या आहेत. त्याबरोबर आहे की डॉक्टर्सचा डॉक्टरशी असलेला संवाद. मी मगाशी पण म्हटलं होतं हा संवाद का असायला हवा. अनेकदा आपण बघतो की डॉक्टर्सना हॉस्पिटल्समध्ये मारहाण ऐकतो आपण. पेशंट घेऊन गेलो, डॉक्टर बघायला तयार नाही, डॉक्टरने वाचवलं नाही, डॉक्टरने आपल्याकडे पाहिलं पाहिजे, यासाठी आपल्या डॉक्टरशी किती रॅपो असतो. आपण डॉक्टरचं कधी नाव विचारतो? अनेकदा रेसिडेंट्स डॉक्टर्स असतात जे कुठल्या कुठल्या गावातनं आलेले असतात, आई वडील सोडून. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी डॉक्टर्सना पाहिलेले. माझी मावशी जेव्हा 1 ते 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये होती, मी पाहिलेलं आहे एक डॉक्टर जे जे हॉस्पिटलमध्ये सर्जरीचा डॉक्टर किमान 150 ते 200 बँडेज करतो. बँडेज हा पट्टी, त्यात पट्टी म्हणजे काय, कापलं लागलं असं नसतं बरं का. पू झालेला पाय, HIV पॉझिटिव्ह रुग्णाला झालेली एखादी जखम, एखाद्याचा नुकताच कट केलेला पाय किंवा बोट, कॅन्सर झालेल्या पेशंटच्या असलेल्या गाठी किंवा त्यांना झालेल्या जखमा, या सगळ्यांचं तो बँडेज करत असतो. ही जे जे सारख्या हॉस्पिटलची परिस्थिती आहे. आणि ते 12 ते 14 तास काम करत असतात डॉक्टर्स, आणि त्याच्याबरोबर त्यांना अभ्यास करायचा असतो. आपण करू शकतो का 8 ते 10 तास? मी जर 4 तास बोलले तर तुम्ही म्हणाल बस झालं मॅडम घरी जा, नको आम्हाला, हो ना. पण ते 8-8 तास काम करतात. आपण डॉक्टरशी कधीच आपला रॅपो ठेवत नाही. माझं म्हणणं आहे की आपण जिथे राहतो तिथले आपले अधिकार आपण आपल्या नेत्याकडनं मान्य करून घेतले पाहिजे. हे बघ आम्हाला या गोष्टी हव्यात, तू देतोयस का? इलेक्शनला येतोयस, तू आमच्या पाया पडतोयस, आमच्या समोर हात जोडतोयस, तू अनेक सगळ्या गोष्टी करतोयस, मान्य आहे. पण आमच्या ह्या प्राथमिक गोष्टी आहेत. आमच्याकडे चांगला डॉक्टर आहे का? असला पाहिजे. आमच्याकडे चांगली औषध यंत्रणा आहेत का? असल्या पाहिजेत.
पालघरचा जो मी किस्सा सांगितला त्या मुलीचा जो मी किस्सा सांगितला त्या दोन गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन होती की तिकडे त्यांना एक्सरे किंवा सिटी स्कॅन करण्याची सोयच नव्हती. आपल्याकडे ह्या सुविधा आल्या पाहिजेत. 442 काहीतरी आपल्याकडे प्राथमिक आणि प्राथमिक केंद्र आणि उपकेंद्र आहेत अशी सरकारी आकडेवारी सांगते बरं का. गेल्या काही दिवसांपूर्वीच मी आर्टिकल लिहिण्यासाठी ती सगळी माहिती मागवली होती. अनेक खाटांची एक म्हणजे खूप साऱ्या खाटांच्या आपल्याकडे 20 जास्त हॉस्पिटल्स आहेत सरकारी, पण त्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये तितक्या बेसिक सुविधा आहेत का हे आपण कधी पाहतो का? नागरिक म्हणून आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. सरकार बघेल ना, सरकार कधी येऊन बघेल? आपण निवडून दिलेलं आहे ना, आपल्या अधिकाराचं आहे, आपण त्याच्यासाठी टॅक्स भरतो. आपण कसं म्हणतो की बाबा कापडाचा रंग जाईल का, म्हणतो ना ते एक वर्ष टिकलं पाहिजे. आपण का नाही असं म्हणत हॉस्पिटल्स किंवा नेत्यांच्या माध्यमातून की या सगळ्या गोष्टी आम्हाला असल्या पाहिजेत? हे आपण म्हणणं शक्य आहे का? तर हो, शक्य आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या संघटनांनी हे करून दाखवलेलं आहे. लोकाधारित देखरेख समिती नावाची एक यंत्रणा असते हॉस्पिटल्समध्ये. किती लोकांना माहिती आहे? नसणारच माहिती. मला सुद्धा काही महिन्यांपूर्वी कळलंय. साथी नावाच्या एका संस्थेने मला जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीचे जे सदस्य असतात त्यांची मिळून ही समिती असते आणि त्याच्यात आपल्या नागरिकांपैकी एक दोन माणसं आणि काही समाजसेवी संस्थांची माणसं असतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही समिती काय करू शकते, म्हणजे बरेचसे छोटे छोटे आपले दवाखाने असतात, तिकडे राहणारे जे डॉक्टर्स असतात ते 24 तिथे राहत असतात. 2.5 लाख रुपये रुग्णांसाठी खर्च करण्यासाठी दिलेली एक रक्कम असते. त्यांनी मला एक उदाहरण दिलं होतं. त्या 2.5 लाखाचा खर्च कसा होतो तो खर्च? तर बाबा डॉक्टरांकडे रुग्णांना बसायला चेअर नाही, बरोबर, प्यायला पाणी नाही आणि उकळून गाळून ते फिल्टर्स नाहीत, अशा गोष्टी सांगून त्या वस्तू आणल्या जातात. ओके, जो डॉक्टर तिथे राहत असतो त्या डॉक्टरच्या घरात त्या सगळ्या फिट होतात. अरे पण हे रुग्णांच्या पैशातून आलेलं आहे, मग डॉक्टरचा काय संबंध? डॉक्टरसाठी सुविधा देण्यासाठी सरकारने वेगळ्या गोष्टी केलेल्या असतात. जेव्हा तो डॉक्टर इथून निघून जातो तो त्या सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जातो. पुन्हा त्या 2.5 लाखातले खर्च आला. लोकाधारित देखरेख समितीने ह्या सगळ्या गोष्टींवर बंधन आणली. त्यांनी सगळ्यात पहिले हॉस्पिटलचं ऑडिटिंग करवलं. सरकार ऑडिटिंग करेल तर सरकार सांगेल का हो मी पैसे खात होतो? हॉस्पिटल सांगतील का, हॉस्पिटलचे डीन सांगतील का की आम्ही हे पैसे खात होतो किंवा आम्ही हे पैसे या कारणांसाठी वापरले? म्हणजे मग हॉस्पिटलमध्ये झालेल्या पूजेसाठी वापरले, नर्सेसच्या हळदी कुंकांसाठी वापरले, किंवा मग कोणाचा तरी सत्कार समारंभ करायचा होता, लोकांनी पैसे दिले नाही म्हणून मग तो रिटायर्ड झाला म्हणून ह्या पैशातनं आम्ही त्याला ही ही वस्तू दिली, असं कोणीच मान्य करणार नाही. त्या लोकाधारित देखरेख समितीने ते सगळ्यांच्या मार्फत ऑडिटिंग करवलं तेव्हा त्यांच्या अशा लक्षात आलं की हे जे पैसे आहेत ते चुकीच्या ठिकाणी वापरले जात आहेत. त्यांनी 8 ते 9 जिल्ह्यांमध्ये लोकाधारित देखरेख समिती जागृत केली, लोकांना काम करायला भाग पाडलं. सुरुवातीला लोकांना वाटलं की समाजसेवी संस्था येतात आणि टिपिकल पद्धतीने आपलं एक काम करून निघून जातात, ते काही टिकत नाही. त्याचा फायदा असा झाला की पेशंट्स तिकडे यायला लागले. जेव्हा पेशंट्सची संख्या वाढली डॉक्टर्सची जबाबदारी वाढली, जेव्हा डॉक्टर्सची जबाबदारी वाढली तिथे ट्रीटमेंट मिळायला लागल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली की तिकडे गरोदर महिला प्रसूतीसाठी यायला लागल्या. आजही ग्रामीण भागात, ग्रामीण कशाला, मी काहीच महिन्यांपूर्वी जेव्हा बोलले होते एका संस्थेशी तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचं नाव नाही छापायचं त्यामुळे मी आत्ता इथे नाव नाही घेत आहे. पालिकेबरोबर त्यांचं टायअप होतं. घरात होणाऱ्या डिलिव्हरीज यांचं प्रमाण मोठं आहे. दोन गोष्टी सांगणाऱ्या घरात होणाऱ्या डिलिव्हरीजचं मला वाटतं महिलांच्या हक्कासाठी आणि पुरुषांसाठीही हे तितकंच महत्त्वाचं आहे. एका मुंबईसारख्या भागामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये आजही घरात डिलिव्हरीज होतात. माझ्या एका आमच्याकडे ऑफिसमध्ये काम करणाऱ्याने सांगितलं की मॅडम माझ्या मित्राची बायको वारली. म्हटलं मित्राची बायको वारली कसं काय? म्हणे तिला 12 वर्षानंतर बाळ झालं आणि ती वारली. म्हटलं कसं शक्य आहे, लहान वयात लग्न होतात, ते पण ठाण्याच्या ग्रामीण भागातच राहणारा मुलगा आहे तो. मी म्हटलं असं नाही रे होत. तर म्हटलं काय झालं मला जरा सांग. त्याने डिटेलमध्ये सांगितलं डिलिव्हरी झाली, त्यानंतर डॉक्टरने सांगितलं तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्या,
ते शहापूरवरना ठाण्यात आणत होते आणि ॲम्ब्युलन्समध्येच तिचा मृत्यू झाला. आता यात चूक कोणाची? डॉक्टर्स, पेशंटचे नातेवाईक आणि पेशंटची स्वतःची सुद्धा. असं का मी म्हणते? मी त्याला म्हटलं, तुम्हाला म्हणाला की मॅडम काही बातमी बितमी करता येईल का? म्हटलं सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला रिपोर्ट्स आणून दाखव आणि डॉक्टरची डिग्री सांग. जर डॉक्टर डिलिव्हरी करण्यासाठी कॅपेबल नाहीच आहे तर त्याने का डिलिव्हरी केली? बरोबर ना? या होणाऱ्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत, गुंतागुंती आहेत, या डॉक्टरला माहीत नसेल. ते हँडल कसं करायचं हे जर त्याला माहीत नसेल तर त्याने डिलिव्हरी न करणं हाच त्याच्यासाठीचा चांगला पर्याय होता. पण मग त्या डॉक्टरने तिला मानवतेच्या दृष्टिकोनातनं मदत केली का? याच्या आधी ती कुठल्याच डॉक्टरकडे गेली नव्हती का? असू शकतं. आपल्याकडच्या बायका ह्या अनेक महिने डॉक्टरकडे जात नाही. आपल्याकडची सगळ्यात मोठी संकल्पना आहे की प्रेग्नेंट राहिली ना की ते गुपचूप ठेवायचं 3 महिने. का? त्याच्यानंतर सगळ्यांना सांगायचं. बोले अरे याच्यात काय लॉजिक आहे? मी समजून घेतलं काही म्हाताऱ्या माणसांकडनं. मी प्रेग्नेंट होते ना, मी सगळ्यांना सांगितलं होतं की मी प्रेग्नेंट आहे. माझ्या शेजारी बसणारी जी मुलगी होती ना, तिने सुद्धा असंच केलं काही महिन्यांपूर्वी. तिला खूप साऱ्या उलट्या होत होत्या आणि ती आम्हाला एकच सांगत होती की मला ॲसिडिटी झाली आहे, मला फूड इन्फेक्शन झालं आणि मला उलट्या होत आहेत. म्हटलं एवढ्या उलट्या तरी प्रेग्नंट असतानाच होतात. आता हा माझा अंदाज होता आणि त्याच्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचं तिने सांगितलं. तेव्हा सांगितलं जेव्हा तिला मी रिपोर्ट्स मागितले. पण आपण लपवतो. ह्या लपवण्याने काय होतं की आपल्यामध्ये असलेल्या गुंतागुंतीची वेळीच ओळख, माहिती आपल्याला होत नाही आणि मग या अशा परिस्थिती उद्भवते. कालच मला वाटतं 3:30 24 महिन्याची प्रेग्नंट असलेल्या बाईचं ॲबॉर्शन करायची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली. त्या बाईने जर वेळीच सोनोग्राफी केली असती तर तिच्यावर ही वेळ आली नसती. 3 महिन्यांपर्यंत आपल्या बाळाचं डेव्हलपमेंट झालेली सोनोग्राफीमध्ये दाखवतात डॉक्टर्स. डॉक्टर मी कुठे चुकत नाही आहे. मी माझ्या प्रत्येक महिन्यात, कारण माझं बाळ पहिलं होतं, मला डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात कारण माझं हिमोग्लोबिन कमी होतं. पहिले 3 महिने मी माझ्या बाळाची सोनोग्राफी केलेली आहे. पहिल्यांदा सोनोग्राफी कन्फर्म करण्यासाठी, दुसऱ्यांदा बाळाची डेव्हलपमेंट होते का हे बघण्यासाठी, तिसऱ्यांदा आणि 7व्या महिन्यात बाळाची पूर्ण डेव्हलपमेंट झाली आहे का. आणि त्याच्या मी सांगितलेल्या प्रत्येक दिवशी डॉक्टरकडे जात होते. पण शिकली सवरलेली माणसं सुद्धा हे करत नाहीत. ती बाई तर अडाणी होती आणि ती गावात राहणारी होती. चुकीच्या डॉक्टरकडे जाऊन ती फक्त गोळ्या घेत होती. आपल्याकडच्या बायकांना हेही माहीत नसतं की आपण प्रेग्नंट असताना आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या ह्या घेतल्याच पाहिजे. डॉक्टरना विचारत राहिलं पाहिजे, डॉक्टर मी औषध घेऊ का नाही, डॉक्टर मी औषध घेऊ का नाही. जोपर्यंत डॉक्टर ना आपण विचारत नाही, डॉक्टर सांगत नाही. मोस्ट ऑफ माता मृत्यू, मोठ्या प्रमाणावर होणारे माता मृत्यू हे अधिक रक्तस्राव झाल्यामुळे होतात. डॉक्टर मी चुकीचं बोलत नाही आहेत. आणि अधिक रक्तस्राव का होतो? कारण वेळीच रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होत नाही. रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू का नाही होत? कारण हिमोग्लोबिन कमी असतं अनेकदा. आणि बाईला हे माहिती सुद्धा नसतं, डॉक्टरला सुद्धा माहिती नसतं ती टेबलवर येईपर्यंत की अशा अशा पद्धतीचे तिला हिमोग्लोबिन नाही आहे, कदाचित तिला रक्त लागू शकतं. त्यावेळेस डॉक्टर पडतो, पळापळ करतो. पण टेबलवर घेतल्यानंतर तो किती पळापळ आणि धावपळ करू शकणार असतो? बायकांचा अट्टास असतो मी फक्त बाईकडनंच डिलिव्हरी करून घेईन, तोपर्यंत मी डिलिव्हरी करणार नाही. आणि जर पुरुष डॉक्टर असेल तर मी घरीच डिलिव्हरी करेन. आणि पुढे काही झाल्यावर तुम्ही काय करणार? कुठलेही अट्टाहास आपण ठेवता कामा नाही. बर्थ इंडिया नावाची एक संस्था आहे, याच्या मागे पण काही कारणं आहेत. त्या संस्थेने केलेला एक रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये असं दिसलंय की गरोदरपणामध्ये असलेल्या तपासण्यांना बायका लाजतात. त्याच्यामध्ये इवन प्रसूतीच्या वेळेस डॉक्टर आपल्याला चेकिंग करतो, म्हणजे डॉक्टर बघतच नाही बरं का. डॉक्टर असा येऊन उभा राहतो, सिस्टर चेक करते आणि ती सांगते डॉक्टर असं असं आहे, क्राउनिंग होत आहे का, बाळ खाली आलंय का. मग ती सांगते डॉक्टर तुम्ही नका चेक करू, सिस्टर काय ते करेल. बाळणपणासारखी अत्यंत महत्वाच्या गरजेच्या वेळेस जर बाई शरम आणि लाज बाळगून राहिली तर तिला चांगले उपाय उपचार वेळेवर नाही मिळाले तर डॉक्टर जबाबदार आहे का? नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला गरज आहे आपण बघायचं नाही आपण मदत कोणाकडनं घेतो, पुरुष किंवा बाई. आणि त्याच्यासाठी आपण खमक असलं पाहिजे. डॉक्टर असंही म्हणतात की नॅचरल आपल्याकडे डिलिव्हरी करण्यासाठीची जी आपली बाईची रचना आहे ती निसर्गदत्त असते आणि त्यामुळे काही वेगळे गोष्टी कराव्या लागत नाहीत. पण काही बायकांच्या बाबतीत हे त्या माहिती असतात आणि ती वेळ येत नाही. अनेकदा म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत असं होतं,
एक साधारण वय झाल्यानंतर आपण आजारी झाल्यानंतर डॉक्टरकडे जाणं सोडून देतो. काय आता जायचंच आहे? मी म्हणते जायचंय, पण तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने जा ना, लोकांना पण आवडेल. मी माझ्या घरातल्या सगळ्या म्हाताऱ्यांना असं सांगतो, मरायचंय ना, मला पण मरायचंय. कदाचित तुमच्या आधी माझी तिकीट निघू शकते, इतकी धावपळ असते. पण मला आवडणार नाही की मी अंथरुणात आहे आणि कोणीतरी माझं करतंय. आवडेल का कोणाला? कोणाला आवडतं? नाही. माझ्या मावशीने शेवटच्या काही दिवसात अन्न सोडलं होतं. माझ्या ओळखीच्या एका मित्राच्या दूरचे सासरे होते, त्यांना डॉक्टरकडे नेलं होतं. त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता, पोटात कॅन्सरचा ट्युमर आहे. आता त्यांना हे माहिती होतं की पोटात कॅन्सरचा ट्युमर आहे, त्यांच्या पोटात दुखत होतं. मी त्याला सांगितलं होतं टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जा, तिथले डॉक्टर काउन्सिलिंग करून देतात. ते प्रायव्हेट डॉक्टरकडे गेले. प्रायव्हेट डॉक्टरकडे जेव्हा ते गेले, प्रायव्हेट डॉक्टरने ते बिचारे बाहेर बसलेले असताना सांगितले आता हे काही दिवसात मरणार आहे. आजोबांनी ते ऐकलं आणि त्यांनी भलतंच मनाला लावून घेतलं. त्यांनी त्या दिवसापासून जेवण सोडून दिलं. ते काही दिवसांपूर्वीच गेले. मरायचंय ना, आता खाऊन पिऊन व्यवस्थित मरू, है ना? म्हणजे पण मग उगीच जास्त खाऊन पण मरणार नाही, हे जर आपण ठरवलं तर आपल्याला काही होत नाही. मी सगळ्यांना सांगते, माझे सासरे जेव्हा येतात ना, त्यांचा ठरलेला दिनक्रम असतो. आम्ही उठो आम्ही न उठो, ते येतात, खातात फळं, ड्रायफ्रुट्स, जेवण पोटभर. आणि जेव्हा त्यांना कळतं की आता आपलं पोट भरलेलं आहे, आता आपल्याला नाही खायचंय, ते खात नाही. उत्तम पद्धत. मला त्यांच्या मागे ओरडावं लागत नाही. माझ्या घरातलं सगळ्यात काय पण गुणी बाळ माझे आई बाबा यांना वारंवार सांगावं लागतं की अरे जेवा, उपास नका करू, उपास नका करू. आपल्याकडे अनेक बायका ह्या हिमोग्लोबिन नसलेल्या किंवा कॅल्शियम नसलेल्या ह्याच्यामुळे असतात की आठवड्यात 4-5 दिवस तर त्यांचे उपासच असतात. कुठल्याही देवाने म्हटलं नव्हतं की उपास आहे. डॉक्टरकडे दिलेली गोळी सुद्धा न खाणारे पेशंट्स मी पाहिलेले आहेत की ते उपास आहे माझा म्हणून गोळी खात नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी आपला डॉक्टरशी संवाद असला पाहिजे. आपले हक्क, आपले अधिकार, आणि त्याच्यासाठी आपण डॉक्टरला देणारा पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पैशावरनं आणखीन आठवलं की आपण, मी जसं मागे म्हटलं, आमचं मेडिक्लेम होतं, अर्थात आमचं इथे ऑफिसचं मेडिक्लेम होतं. आपण जे लाखो करोडो रुपये आपण डॉक्टरला एका क्षणात द्यायला तयार होतो, कारण आपल्याला रुग्ण वाचवायचा असतो, तर आपण मेडिक्लेम का नाही काढत? राजीव गांधी जीवनदायी योजनेबद्दल कोणाला माहिती आहे? एकच हात, दोन हात, म्हणजे हळूहळू होत आहे, पण त्यातनं कुठले कुठले उपचार मिळतं माहिती आहे? नाही. सरकारने आपल्याला दिलेली ही फुकटची सोय आहे, आपण त्याच्याकडे लक्ष देतो का? नाही. उद्या तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जाऊन म्हणाल आम्हाला राजीव गांधी जीवनदायी योजनेमधनं अमुक अमुक असं करायचंय. काही आजारांसाठी 1.5 ते 2.5 लाखापर्यंतचा खर्च ते त्या योजनेतनं मिळतो. पण आपल्याला या आपल्या अधिकाराबद्दलच माहीत नाही आहे. कसं शक्य आहे? माहीत असलं असायला हवं ना. ज्यातनं आपल्याला फुकट ऑपरेशन होणार आहे, आपल्याला फक्त एक ते ऑरेंज रेशनिंग कार्ड दाखवायचं आहे, ते सुद्धा माहीत नाही. माझ्याकडे अनेकदा फोन येतो की अरे यार, डायलिसिस करायचंय, मला ते राजीव गांधी जीवनदायी योजनेमधनं मिळेल का? मी सांगते हो मिळेल. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत का नाही? आपण का नाही म्हणत? आपले जे आमदार नगरसेवक आहेत की बाबा आमच्यासाठी तेवढी एक सोय करून दे की राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी फुकट आहेत त्या आमच्या घराघरात दे. आपण जसे फ्रेम करून ठेवतो ना आपल्या सर्टिफिकेट्स किंवा आपले फोटो सेल्फी एकदम शेअर करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला रिपोर्ट. आपण आज तागायत कुठल्या किती डॉक्टरना कशा कशासाठी भेटलो याचे आपल्याकडे रिपोर्ट्स असतात का? असतात? नाही, कधीच नसतात. आज ह्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी लिहून दिलेली औषधं खिशात ठेवून पाकिटात चुरगळी घडी फाटून गेला कागद दिला फेकून. नेक्स्ट टाइम जेव्हा दुसऱ्या डॉक्टरकडे जातो किंवा त्याच डॉक्टरकडे जातो, परत पहिल्यापासून सुरू. आपल्याला होणारे आजार, आपल्याला आयुष्यात झालेल्या तक्रारी, हे याचं पण डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे आणि अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आपला अधिकार आणि आपलं कर्तव्य आहे ते. आजपासून आपल्या लहान मुलांचं करा. माझ्या आराध्याची फक्त प्रेग्नन्सीच्या वेळेची जी फाईल आहे ती हरवली, कुठल्या तरी डॉक्टरकडे राहिली आराध्या असताना किंवा काय माहीत नाही. पण जेव्हा त्याची डिलिव्हरी झाली तेव्हा माझी असलेली सिच्युएशन, सिझेरियन, आराध्याचं वजन, ह्या सगळ्या गोष्टी मी आज बागेत तोंडपाठ ठेवलेल्या आहेत. इनफॅक्ट आराध्याला त्याची औषधंसुद्धा सांगितलेली आहे.
की जर मी नसेल माझ्या घरातलं कुणी नसेल तर आराध्याला ही औषधं माहिती पाहिजे. रुग्ण हक्क, आपला आरोग्य, आपल्या आयुष्याबद्दलची आपली माहिती ही आपण बालपणापासून दिली पाहिजे. आराध्याने आज सगळ्यात कुठलं कुठलं औषध किती किती वेळेस घेतलं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जसं डॉक्टरला महत्वाचं आहे तसं आराध्याला माहिती आहे. उद्या मी असेल नसेल, माझा नवरा असेल नसेल, पण आराध्याला त्याची औषधं माहिती असली पाहिजे. आराध्य शाळेत असतो तेव्हा शाळेच्या फॉर्मवर आम्ही लिहून दिलं होतं त्याला काही ॲलर्जी आहे का. तेव्हा आराध्याला काहीच आजार नव्हता, आम्ही लिहून दिलं होतं आराध्याला काही ॲलर्जी नाही. आराध्य औषध सांगतो बरं का, माझं हे औषध एवढं ML आहे. आणि जेव्हा माझे आई बाबा असतात किंवा माझे सासरे असतात माझ्या बाबांना दिसत नाही तेव्हा आराध्य त्यांना त्या बाटल्या नेऊन देतो. इनफॅक्ट मी आराध्याला त्याच्या औषधांचे कलर, औषधांचा वास ह्या सुद्धा गोष्टी दाखवलेल्या आहेत. हा सुद्धा त्याचा अधिकार आणि त्याचं कर्तव्य आहे. मी असं का म्हणते गोष्टच आहे. काही दिवसांपूर्वी मी जेव्हा डॉक्टरला भेटले होते सायन हॉस्पिटल पुन्हा एकदा, दोन मुली तिकडे आल्या होत्या ज्यांनी एकीने ऍसिड प्यायलं होतं आणि एकीने ब्लिचिंग प्यायलं होतं, खाल्लं होतं. आणि आणखीन एक केस मला त्या मुलीला डॉक्टरकडे ट्रीटमेंटसाठी द्यायचा, मुलगा आहे बहुतेक, त्या मुलाला त्याच्या आजीने ऍसिड भरवलं. जाणून बुजून नाही बरं का, औषध संपलं त्या बाळाचं म्हणून त्या मुलाच्या आईने त्याच्या औषधाच्या बाटलीत ऍसिड भरून ठेवलं. आजीने नित्य नियमाने ते ऍसिड त्याला औषध समजून ते त्याला दिलं. बाळाने कधीच औषध पाहिलं नव्हतं, आजीने कधी औषध पाहिलं नव्हतं, तिने बिचारं बाटली बघून औषध दिलं. आज त्या मुलाला तोंडाने जेवता येत नाही, तोंडाने जेवता येत नाही. मी तिला म्हटलं की तो जेवू शकतो, कसं काय जेवू शकतो, ती म्हणाली आता तर त्याची अन्ननलिका पूर्ण खराब झाली. सायन हॉस्पिटलमध्ये अशा 4 पेशंटना 2016 ट्रीटमेंट दिली ज्यांची अन्ननलिका खराब झाली होती ऍसिड ब्लिचिंग ने. असंच आईचं लक्ष नाही म्हणून ब्लिचिंग खाल्लं, आईचं लक्ष नाही म्हणून ऍसिड प्यायली, उलट्या का होतात, दूध का पित नाही बाळ, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी डॉक्टर 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 असे फिरले. खाजगी हॉस्पिटलमध्ये फक्त स्कोपी करून सांगितलं की अमुक झालंय तमुक झालंय, हे औषध आहे, असं आहे, तसं आहे, असे अनेक लाख रुपये खर्च केले. सरते शेवटी लोक सायन हॉस्पिटलच्या त्या सर्जरी डिपार्टमेंटमध्ये गेले आणि त्याने सांगितलं की येस आम्ही ह्याच्यावर ट्रीटमेंट करतो. त्याने सगळ्यात पहिल्यांदा त्यांची खाण्याची व्यवस्था केली. मूल खात नव्हतं त्यामुळे ते अशक्त झालं होतं, बोलताही येत नव्हतं. अन्ननलिकेबरोबर त्याच्या स्वरयंत्राला पण इजा झाली होती. डॉक्टरने सगळ्यात पहिले त्याची ट्रीटमेंट केली, मुलाची तब्येत सुधारली आणि मग त्याच्यावर ऑपरेशन करून त्यांनी पोटातल्याच काही भागाचा तिला अन्ननलिका बनवून दिली. आणि ती दोन्ही मुली सुंदर खातात. एक मुलगी तर छान असा परीचा ड्रेस घालून डॉक्टरला ते नेहमी भेटायला येते. सर्जरीनंतर जेव्हा डॉक्टर जेवतात लोक सांगतात की डॉक्टर जेवतात, ती म्हणतात ठीक आहे मी उनसे बात करके चली जाऊंगी असं म्हणून, आणि सगळे तिला तिकडे ओळखतात. आपल्याला अनेक गोष्टी माहीत नसतात आणि आपण अट्टाहास ठेवला पाहिजे. आपण पेपर्सना सुद्धा अट्टाहास ठेवला पाहिजे की तिथे जे काही घडतं ते आम्हाला आलं पाहिजे. आपण जेव्हा दबाव निर्माण नाही ना करत या जगात काही होत नाही. आपल्याला क्रांती स्वातंत्र्य असं बसलं बसलं मिळालंय का? इंग्रज आपल्यावर राज्य करत होते, चांगलं होतं की है ना, कोणतरी त्रास देत होतं. मिळालं असतं कधीतरी स्वातंत्र्य, तसंच मिळतील कधीतरी आपल्याला रुग्णाच्या ज्या काही अधिकार आणि सुविधा आहेत त्या मिळतील. आपल्याला काय गरज आहे, बघतील ना आपले नगरसेवक आमदार कार्यकर्ते जे काही आहेत ते? नाही. आपण त्याच्यासाठी अट्टहासाने त्यांच्याशी रॅपो डेव्हलप केला पाहिजे की भाऊ तेवढं बघून द्या. गंमत अशी आहे की तेव्हा तुम्हाला थोडंसं बुमरॅंग होण्याची पण शक्यता असते. मी पत्रकार आहे त्यामुळे माझ्या ओळखी असतात अधिकाऱ्यांबरोबर, किंवा फोन केल्यावर पत्रकार बोलतोय म्हटल्यावर लोक मदत करतात. आमच्या जेव्हा डेंग्यूची साथ आली होती तेव्हा एका शेजारच्यांकडे काम सुरू होतं. त्यांनी त्यांची डेब्री नेऊन टाकली बिल्डिंगच्या मागे जिथे गटार वाहतं तिकडे, मुळात एक तर गटार वाहतं, तिकडेच त्या टॉयलेटचं ओपन आउटलेट आहे आणि तिकडेच त्यांनी डेब्री टाकली. मी म्हटलं अरे डेब्रीतनं सगळ्यात जास्त डास होतात. मी त्या माणसाला सांगितलं आत्ताच्या आत्ता इथून हे डेब्री उचलली पाहिजे. आराध्य होता तेव्हा माझ्याबरोबर. त्याने सांगितलं नाही आप कुछ भी करो नहीं उठाएंगे. म्हटलं ठीक आहे कोण आहे? त्या माणसाने सांगितलं, म्हटलं की हमारे हम काम कर रहे उन्होंने बताया की इधर ही डालना है. मी त्याच्याशी खूप भांडले. मी त्या खालच्या लोकांना फोन करून सांगितलं की अमुक अमुक असं आहे त्यांना सांगा. त्याने दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर मी पालिकेच्या अधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं की ही डेब्री इथली उठली गेली पाहिजे, इथे डास होत आहे, डेंग्यूची साथ आहे. ज्यांच्या घरात काम सुरू होतं त्यांच्या शेजारीच डेंग्यू झालेला पेशंट होता, आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरीची बायको. ओके. मी त्या पालिकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं, म्हटलं हे उचललं गेलं पाहिजे. त्याने सांगितलं मी कारवाई करेन. म्हटलं तुम्हाला जे करायचं आहे ते करा.
त्याच्या आधीही मी त्या शेजारच्यांना म्हटलं की ते मला म्हटलेत कारवाई करणार, पालिकेची मी पालिका कव्हर करते आणि म्हटलं तुमच्यावर कारवाई होऊ शकते, डेंग्यूची साथ आहे, या काळात कारवाई होते. तुमच्या एसीमध्ये अळ्या सापडल्या, तुमच्या घराच्या कुंडीत अळ्या सापडल्या, तुमच्या आसपास अळ्या सापडल्या, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुमच्या घराच्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात अळ्या सापडल्या, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ते म्हटले माझ्यावर कारवाई होणार नाही. म्हटलं ठीक आहे, पत्रकाराचं नसतील ऐकत कोणीतरी अजून असतील मोठे माणसं की त्यांचं त्यांच्यावर कारवाई नाही होऊ शकत असेल. त्या माणसाला पालिकेच्या अधिकाऱ्याने बोलावलं, त्याच्यावर व्यवस्थित कारवाई केली आणि त्याच्या फेऱ्या झाल्या. केस सुद्धा होऊ शकते ह्या केसमध्ये. मी सांगत होते त्यांनी माझं ऐकलं नाही, मी कंप्लेंट केली, त्यांनी म्हटलं माझ्यावर कारवाई होणार नाही म्हणून मी सांगून फोन केला होता बरं का. त्यांच्यावर काही राग काढायचा माझा काही हेतू नव्हता. बिल्डिंगमधलं कोणी माझ्याशी बोलत नव्हतं. माझी मागणी एवढीच होती की डेब्रीज जे आहेत त्या टाकू नका, आपल्या सगळ्यांनाच त्रास होईल. माझ्या घरी म्हातारे आहेत, लहान मुलं आहेत, तशी तुमच्या घरी आहे. बिल्डिंगच्या सेक्रेटरीच्या बायकोला त्याच्याही काही दिवस आधी डेंग्यू झाला होता, ते सुद्धा माझ्याशी बोलत नव्हते. म्हटलं ठीक आहे जाऊ देत, आपण हे चांगलं काम केलं ना, आपलं समाधान झालं. काही दिवसांपूर्वी कुत्रा मेला, सेक्रेटरीच्या घराच्या खिडकीच्या खाली तो छोटा कुत्रा मेला, तो अशक्त होता. तो मेला आमच्याकडे सगळ्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज, कुत्र्यांना कोणीही चौकात खायला घालायचं नाही, जे खायला घालतील त्यांनी कुत्रे घरात घेऊन जायचं. मी कुत्र्यांना खायला घालत होते. त्याचं कारण होतं त्या काळात लेप्टोची साथ आली होती आणि कुत्रे मरत होते. कुत्रे मेल्यानंतर ते पावसात चढतात तिथे तुंबणाऱ्या पाण्यात. जर त्यांना लेप्टोचे विषाणू त्यांच्यामध्ये असतील, आम्हाला लेप्टो होण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पालिकेवाले येत नाहीत कचरा उचलायला. वारंवार कंप्लेंट करून, म्हणजे मी तर कंप्लेंट करण्यात मास्टर असेल, वारंवार कंप्लेंट करूनही येत नाहीत. बरं तिकडे प्राणीमित्रांना सुद्धा बोलवावं तर लोक येऊ देत नाहीत. मग अशा परिस्थितीत आपणच त्यांना खाणं देणं जास्त चांगलं आहे म्हणून मी त्यांना खाणं देत होते. पण माझ्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीने असं सांगितलं, जे लोक खाणं, ज्योतिबा फुले, नवीन सरकारने हे केलेलं नवीन काम आहे, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना अशी त्या योजनेचं नाव आहे. त्याच्यात त्यांनी अनेक प्रोसिजर वाढवलेले आहेत. या सगळ्या गोष्टी अशासाठी माहीत करून घ्या की जेव्हा आपल्याकडे आपली आर्थिक परिस्थिती आपण कमवणाऱ्या माणसांमध्ये, म्हणजे ज्यांच्याकडे आपण ब्लॅकचा मनी नाही आहे, अशा सर्वसामान्य माणसांकडे पैसा भरपूर नसतो. ज्या सुविधा आपल्याकडे सरकार देतं त्या सुविधा आपण त्याच्यासाठी खर्च का कराव्या, पण आपल्याला माहीत तर पाहिजे कशा कशासाठी खर्च होतो. आपण त्या गोष्टी आपापल्यात बोललं नाही, आपण त्याच्याबद्दल माहिती दिली नाही किंवा घेतली नाही, तर त्या सुविधा आपल्याकडे कधीच येणार नाही. मला वाटतं वेळ संपलेली आहे. आहे संपली आहे का, थांबायचे मी. ओके, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, अधिकार कर्तव्य आणि जाणीवा ह्या जोपर्यंत आपल्या आपण जागृत नाही करणार पुढचे 10 मिनिटं, तोपर्यंत कोणी तुम्हाला मदत करणार नाही. रुग्णाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे की डॉक्टरशी रॅपो निर्माण करणं, डॉक्टरशी संवाद साधणं, डॉक्टरची डिग्री माहीत असणं आणि कुठला डॉक्टर कशासाठी आहे हे सुद्धा माहीत असणं. आता जिथे डॉक्टरचा पर्याय नाही आहे तिथे तो पर्याय निर्माण करण्यासाठी आपण अट्टाहास धरणं. आरोग्याच्या सुविधा म्हणजे फक्त कचरा किंवा फक्त पाणी नाही, आपल्याला स्वच्छतागृह सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावर लागतात आणि ती सुद्धा मागून घेण्याची जबाबदारी ही आपली आहे. त्याच्यासाठी आपण संघटना करू शकतो. ह्याच्यावर खर्च होणारा पैसा टाळायचा असेल तर जिथे शक्य आहे तिथे राजीव गांधी जीवनदायी योजना किंवा ज्या राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणण्यापेक्षा महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना, सरकारच्या ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्यांच्यावर त्यांची माहिती घेऊन त्याद्वारे आपण आपला खर्च कमी करू शकतो. किंवा वर्षाला किमान काही 1000 रुपये खर्च करून मेडिक्लेम आपण घेऊ शकतो. सगळ्या संस्थांचे पैसे असतात. पैसे कसे जमवायचे हा मुद्दा नाही आहे, ते पैसे कशासाठी वापरायचे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. वर्षाला जर का तुम्हाला 6000 रुपये एखाद्या मेडिक्लेमसाठी द्यायचे असतील तर दिवसाला काही रुपये आपण जमवू शकतो का, तर हो जमवू शकतो. आणि कुटुंबाची किमान 2 ते 2.5 लाखाची पॉलिसी आपली सहज होऊ शकते. वायफळ खर्च करवणाऱ्या डॉक्टरला आपण टाळू शकतो का, तर हो टाळू शकतो. डॉक्टरला विचारा की मला छातीत दुखतंय, मला अमुक अमुक आजार झालेला आहे का, काय होणार आहे मला, कधी होणार आहे मला, ह्याच्यापेक्षा मला हा त्रास होतोय त्याच्यासाठी या तपासण्या आहेत का. जिथे जातोय तिथे जाऊन विचारा की मला हे झालेलं आहे त्याच्यासाठी या तपासण्या आहेत का. काही डॉक्टर सर्रास बरं नाही म्हटलं की सलाईन लावतात. चाळीसगावात हे फार मोठं फॅड आहे. काही लोक नागरिक स्वतःहून ते सलाईन लावून घेत असतात. तर उगीचच पंक्चर करणं हे योग्य नाही आहे.
जिथे शक्य असेल तिथे तोंडावाटे औषध घ्या, अँटीबायोटिक्स टाळा. त्यांना म्हणावं की आधी मी तुम्ही दिलेली औषधं घेतो, साधी औषधं द्या, अँटीबायोटिक्स आपण नंतर बघू. पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या ताप आल्यानंतर लागलीच डॉक्टरकडे गेलात तर त्याचा उपयोग आहे. 35 वर्षानंतर महिलांनी आणि पुरुषांनी स्वतःची वार्षिक म्हणजे हॅपी बर्थडेचं गिफ्ट असतं किंवा लग्नाचं ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट असतं, हॉटेलमध्ये नका जाऊ. किंवा हॉटेलमध्ये जाणार असाल तर त्यातले काही पैसे तुमच्या तपासण्यांवर खर्च करा. त्या मी स्वतः त्याचं एक उदाहरण आहे. माझ्या घरात मला आणि माझ्या नवऱ्याला झालेल्या आजारासाठी आम्ही तपासण्या केल्या. वर्षाला माझा 8 तास असतो. ज्या मार्चमध्ये पगार वाढतो ना, फेब्रुवारी महिन्यात आपण या तपासण्या करून घ्यायच्या. आणि त्याच्यात आजार निघाले तर आपण पुढची ट्रीटमेंट घ्यायची. डॉक्टरकडे हे रिपोर्ट्स मी घेऊन गेले आणि ते तपासण्या काय असतात, या तपासण्या कधी करायच्या हे सुद्धा तुमच्या डॉक्टर्सना विचारा. सर्वात महत्त्वाचं, म्हाताऱ्या माणसांच्या पण खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. तो सुद्धा रुग्ण म्हणून त्यांचा अधिकार आणि त्यांचं कर्तव्य आहे. आणि तपासण्यांसाठी म्हाताऱ्या माणसांना सुद्धा त्या तपासण्यांमध्ये इन्वॉल्व्ह करा. त्यांच्या 6 किंवा 3 महिन्यानंतर तपासण्या करणं हा सुद्धा एका रुग्णाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये ह्या सुविधा मोफत पद्धतीने किंवा कमी किमतीत उपलब्ध आहेत. मला वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की थांबा, आता आम्हाला जेवायचं आहे, थंडी पण नाही आहे. तर थँक्यू मला पेशंटली ऐकून घेतल्याबद्दल. मी माझे अनुभव आणि त्या माध्यमातून हसत खेळत काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही राहिलं असेल, काही चुकलं असेल, तुम्हाला आवडलं नसेल, माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्या चिमणपुरे सरांचे मी जर आभार मानले नाहीत तर माझ्यासारखी नालायक मीच असेल. कारण मागच्या वेळेस त्यांनी गरम पाणी आणलं होतं, यावेळेस त्यांनी मला गरम पाणी आणलं नाही आहे. सॉरी सर. उमंग व्याख्यान मला जेव्हा मी बोलले होते तेव्हा त्यांनी मला गरम पाणी आणलं होतं. पोद्दार काका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे सासरे अरुण जाधव, ह्या व्याख्यानमालेत मी बोलावं ह्याच्याच ते उभे आहेत. या व्याख्यानमालेत मी बोलावं याच्यासाठी ते वारंवार आयोजकांच्या मागे लागले होते. पण मला संधी मिळाली आणि त्याच्यासाठी वशिला लागला. हे दुर्दैव नाही आहे, माझं सुदैव आहे की माझ्या मागे किमान ऐकणारी काही माणसं असतील याची मला शाश्वती होती. आवडलं असेल तर तसं सांगा, नसेल आवडलं तर तसंही सांगा. थँक्यू.